शाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता ढोरात फुगे अंगार भगन रक्तात जागु दे गाज भवानी माता प्रमुख अतिथी आणि मान्यवर ह्या प्रांगणात हजर राहतील आणि मग सुंदर अशा ह्या सोहळ्याला आपण प्रारंभ करू. आपण आलात आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवलात आणि म्हणून आयोजकांच्या वतीनं तुम्हा सर्वांच सहर्ष स्वागत करतो. आपल्या येण्यानं ह्या कार्यक्रमाची शोभा द्विगणित झाली आणि म्हणूनच शिव फाउंडेशनच्या वतीनं तुम्हा सर्वांच सहर्ष स्वागत. धन्यवाद. देवळ शहरात पहिल्यांदाच राजमाता जिवाजींचे वंशज आचार्य नम्यराव जाधव यांचा गाजलेला कार्यक्रम आयोजक सेवदिवा फाउंडेशनचे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय रोहिताजी बाबा मुंडे सरचिटणीस दिवा भाजपाचे सरचिटणीस यांनी हा सुंदर असा सोहळा आयोजित केला. आज दिनांक 6 मार्च 2018 सायंकाळी संध्याकाळच्या या कार्यक्रमाला आपण शुभारंभ करतोय आणि या कार्यक्रमासाठी लाभलेल्या मंडळांच अतिथींच या ठिकाणी स्वागत करू.
ಸನ್ಮಾನ ಕೊಡುವಾಗ ಅಧಾರ ಕೊಡುವಾಗ ವಿಜಯ ದಿವಸರ ಆತ ರಾಜ್ಯ आणि त्यांच्यासोबत लांबलेले प्रमुख पाहुणे अतिथी यांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक सन्मान व्हायला विनंती करतो. आलेल्या सर्व शिवाजींच्या माऊलींना विनंती करेल की सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचे. सुंदर असं नियोजन केलेलं आहे असं त्या स्थानावर स्थान पण व्हायचं. सुंदर असा क्षण सुंदर अशी अच्छी संध्याकाळ शिवाजी भगत मॅनेजमेंट गुरु सगळ्यांना हवा असं वाटणार हा कार्यक्रम पहिल्यांदाच या दिवाळ शहरात राजमाता जिजाऊंचे वंशज प्राचार्य नामदेवराव जाधव यांचा हा गाजलेला कार्यक्रम आयोजित आणि आयोजक शिव फाउंडेशनचे सर्वे सर्वा त्याचप्रमाणे आयोजक रोहितजी मुंडे आणि मित्र परिवार यांच्यातर्फे यांच्या वतीनं हा सुंदर असा सोहळा आयोजन केलेला आहे. आणि या सुंदर अशा सोहळ्याला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं या सुंदर अशा कार्यक्रमाला प्रारंभ करतोय. आणि म्हणून लाभलेल्या सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर निमंत्रित करतोय. सन्माननीय नामदेवराव जाधव यांना विनंती करतो की सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं. सन्माननीय सन्मुख केलेले ठाणे शहर अध्यक्ष भाजपचे साहेब सन्माननीय जितेंद्र आव्हाड शिवाजी आव्हाड यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर निमंत्रित करतोय. सन्माननीय अतिश भगत ॲडव्होकेट आणि दिवाशील मंडळाचे अध्यक्ष भाजप यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर करतो. ऋतशी मुंडे सन्माननीय विजयजी भुईर यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचे. सौभाग्यवती सन्माननीय मनोहरजी सुखरे यांनी देखील व्यासपीठावर यायचे. सौभाग्यवती राजश्री मुंडे यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचे. सन्मानपूर्वक आदरपूर्वक या मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. आपण सुंदर अशा ह्या सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. सभागती कल्पनाची पाटील यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचे. आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हटली या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करणं प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करणार आहोत. आणि म्हणून मान्यवरांना विनंती करेन की राजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सन्माननीय नामदेवराव जाधव यांना विनंती करतोय. सन्माननीय लेले सरकार विनंती करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी.
लक्ष्मीच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचं. सन्माननीय शिवाजीराव गायकवाड यांना विनंती करतो आहे की रूपप्रदर्शन करायचं. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते आणि थोडासा का होईना अंधार आपल्या परीने दूर करते. दिव्याच्या ज्योतीने अंधकाराचे सावट इथल्या प्रत्येक मनामनातून दूर व्हावं व प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशमय वाढ यावी असा दीपप्रज्वलित सोहळा संपन्न होतोय. सुंदर साक्षर सुंदर असा हा सोहळा. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतंत आहे त्या दंडाची, दिव्य प्रज्वलित सुरुवात करतोय. हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची आणि म्हणून हा दीपप्रज्वलित सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, साजरा होतोय. पुष्पहार घालून या कार्यक्रमाचं शुभारंभ होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. स्वागत करू इच्छितो, सन्मान करू इच्छितो. अर्पण या पुष्पगुच्छ भाव सुवर्णांचे प्रेमभरे स्वागत करू या मान्यवरांचे अशा विविध शब्दरूपाने सर्वांचे स्वागत. आणि म्हणून शिवाजी मॅनेजमेंट गुरु राजमाता जिजाऊंचे वंशज प्राचार्य नामदेवराव जाधव यांचा सन्मान करू इच्छितो आणि अच्छा आयोजकांना विनंती करतोय. रुपेशजी मुंडे आणि राजेश्वरजी मुंडे यांना विनंती करतोय या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे, आदरी करायचा आहे, स्वागत करायचं आहे. आपली सदरी स्वागतात खास आपल्या वाहतू या सुवर्णांचे. सन्माननीय राजमाता जिवाजींचे वंशज नामदेवराव जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतोय, तो त्यांनी स्वीकारायचा. सन्माननीय रोहितजी मुंडे आणि राजेशजी मुंडे यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचंय, स्वागत करायचंय, आदर करायचंय. स्वीकारायचं आपण आला, आपण आला सांगितलं या कार्यक्रमाची शोभा विघडित झाली आणि म्हणून आपला आदर आपला सन्मान धन्यवाद. तंत्र आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव वाड, कल्याण जिल्हा सरचिटणीस
यांचा सन्मान करू शकतो. मी रोहित जी आणि ऐशी बहिणीला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. सन्मान्य नंदरावजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य अमर साहेब यांचा सन्मान होतोय. माईची शाळ प्रेमाचा गुलदस्ता सन्मानाचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आदर होतोय, सन्मान होतोय, स्वागत होतोय आणि स्वीकारायचं आहे. आपण आलात आणि कार्यक्रमाची सुरुवात विघटित झाली. त्याचप्रमाणे सन्मान्य संदीपजी रजा साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो, आदर करू इच्छितो. स्थानिक नगरसेविका सन्माननीय म्हणजे तर या ठिकाणी आलं त्यांचा सन्मान सन्मान होतोय. माईची शाळ सुगंधाचा गुलदस्ता मानाचा आणि सन्मानाचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान चिन्ह मांडायचं. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय तो त्यांनी स्वीकारायचं. सुंदर असा क्षण, सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. धन्यवाद. स्थानिक नगरसेविका सन्माननीय आमच्या सर्वांच्या लाडक्या मुंडेताई या ठिकाणी त्यांचा मी सन्मान करू इच्छितो. कल्पनाताई आणि रजिस्ट्रीताईंना विनंती करतो की आपल्या शुभाचे या माऊलीचं या बहिणींचं सन्मान करायचं आहे. सुगंधाचा प्रेमाचा गुलदस्ता मायेची उबदार अशी शाळ आणि सन्मानाचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. नंतर सन्माननीय मनोहरजी शुक्र ठाणे शहर सरचिटणी सर मनोहरजी आपण आलात, आपला सन्मान करू इच्छितो. मी रुजीसांना विनंती करतो की मनोहरजींचं या ठिकाणी सन्मान करायचं, सत्कार करायचं. मायेची दिवाळ्याची शाळा जवळ फुलांचा गुलदस्ता सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतो स्वीकारायचं. खूप सुंदर. त्यानंतर तुम्हाला सर्वांचे लाडके सुंदर असं व्यक्तिमत्व आदेशी भगत यांचं या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. आदेशी भगत दिवाशिवचे भाजपाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध असे ऍडव्होकेट हँडसम असे पर्सनॅलिटी माहेची प्रेमाचं आणि सन्मानाचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. आमचे जवळचे सन्माननीय आदरणीय विजयराव भोळ यांचे या ठिकाणी सन्मान होतोय. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सन्माननीय विजयराव भोळ दिवाळ्याची शाळ प्रेमाचा गुलदस्ता सुंदरचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं त्यांनी स्वीकार करायचं. आलेल्या सर्व मंडळांचं लहानपणांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अनेक पाहुणे मंडळ या ठिकाणी आले आहेत, त्यांचं शाब्दिक सन्मान करतो. आदर्श कोचिंग क्लासेस कम्प्युटर क्लासेसचे सर्वे सर्वा सन्माननीय तुषार म्हात्रे सर या ठिकाणी आले, तुमचं मनापूर्वक स्वागत. आणि आताच आपल्या कार्यक्रमाला आलेले आपल्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि यांचं देखील संभाषण होईल, मळवत होईल
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करेन की आपण सत्कार होतोय स्वागत करणार आहोत आलेल्या मान्यवरांचं देखील पुरस्कार देऊन या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आणि हा भव्य आणि दिव्य असा सोहळा आपल्या समोर ज्यांनी आयोजित केलाय असे रोहितजी मुंडे हे दिव्याच्या राजकारणातले आणि समाजकारणातील अजात शत्रू आहेत. सर्व पक्षीय नेत्यांशी समाजसेवकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. मात्र असं असलं तरी भाजपच्या भूमिकेशी प्रामाणिक असणारे रोहितजी मुंडे हे दिवा भाजपची तोट म्हणून ओळखली जातात. आज या ठिकाणी त्यांनी सेव्ह दिवा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व पक्षीय लोकांना एकत्र आणून दिव्याच्या विकासाचा अनोखा प्रयोग केला आहे. अतिशय प्रतिकूल स्थितीत हे राजकारण सोडायचं नाहीये अशी त्यांची जिद्द. यांची भूमिका यांनी वेगळी ओळख करून दिली आहे. दिव्याच्या अनेक प्रश्नावर रोहितास यांनी आवाज उठवला असून सन्माननीय उपमहापौर रमाकांतजी मडवी आणि प्रभाग समिती अध्यक्ष शैलेशजी पाटील यांच्याकडे ते विकास कामाचा नेहमी पाठपुरावा करत असतात. दिव्याच्या राजकारणातील आपलं योग्य स्थान त्यांनी मिळवलंय, सिद्ध केलं. त्यांच्या पुढील राजकीय व राजकीय वाटचालीस सामाजिक वाटचालीस आणि या मान्यवरांच उद्या दिनांक 7 मार्च 2018 रोजी वाढदिवस आहे. आणि म्हणून या आजच्या या पूर्व संध्येला आपल्या सर्वांच्या साक्षीनं या गोड व्यक्तिमत्वाला आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि रोहितजींना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाबद्दल थोडीशी प्रस्तावना करायची आहे, लोकांना संबोधित करायचं आहे. सन्माननीय रोहितजी मुंडे. राजा शिवछत्रपती महाराज यांना वंदन करून आज आपल्या दिव्याचे भाग्य थोर की जिजाऊ मातेचे वंशज नामदेवराव जाधव साहेब यांच्या आज आपल्या दिवानगरीला पाय लागले हे आपले खूप भाग्य आहे. खरच महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे काही प्रयत्न केले
ते आपण बघतच असतो. आज त्यांच्या वंशातील नामदेवराव जाधव साहेब हे इतिहास दिव्या नगरीत आले आहेत. काहीतरी आपल्या इतिहासाची ओळख करून ते आपल्याला देणार. आज त्यांच्या साक्षीने सेव दिवा फाउंडेशन म्हणून आपण आज इथे फाउंडेशनची घोषणा करत आहोत. मला खूप आनंद वाटतो की आज एवढ्या मोठ्या व्यक्तीच इथे येणं आणि त्यांच्या उपस्थितीत हा सेव दिवा फाउंडेशन आपण जे ओपन करतो. मला त्या सेव दिवा फाउंडेशनची संकल्पना आमची अशी आहे की आमचा दिवा वाचवा. सेव म्हणजे वाचवा, आमचा दिवा वाचवा. मग जर आपल्याला जर आपला दिवा वाचवायचा आहे तर आपल्या सर्वांना, सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. दिव्यातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना आपण इथे आमंत्रण केलं, लोकप्रतिनिधींना पण आपण आमंत्रण केलं. त्यांना सुनीता वहिनी मुंडे यांचं इथे उपस्थित झालं, मी त्यांचं खरंच अभिनंदन करीन की आठ नगरसेवक म्हणजे त्यांनी इथे येण्याचं धाडस केलं. त्यांना जाणीव आहे की आज महाराजांचा प्रोग्राम आहे, रोहिदास मुंडेचा प्रोग्राम नाहीये. बाकीच्या लोकप्रतिनिधींना त्यांची कल्पना नसेल, ते राजकारणच पाहत असतील. आज महाराज जे महाराजांनी स्वराज्य जे स्थापन केलं होतं कशासाठी, की स्वराज्याची जनता आनंदी राहिली पाहिजे, खुश राहिले पाहिजे. ते स्वराज्याचा वारसा पुढे आपल्याला इथे चालवायचा आणि दिव्या स्वराज्य आपल्याला स्थापन करायचं आहे. दिव्याची जनता खुश झाली पाहिजे, आनंदी राहिली पाहिजे, यासाठी मी सतत झटणार. सर्वात मोठा प्रश्न आपल्या रस्ते आणि इथले डम्पिंगचा प्रश्न आहे. डम्पिंगचा धूर एवढा होतो की आपल्याला अक्षरशः श्वासोश्वास घ्यायला संध्याकाळी खूप त्रास होतो. त्याबद्दल आमचे मंडळाचे अध्यक्ष आदेश भगत साहेब आणि आम्ही यावर सतत आम्ही शासनाशी मांडत असतो. आणि जोपर्यंत डम्पिंग बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व चालूच राहणार. मागेच आम्ही आता शासनाला सांगितलंय लवकरात लवकर हा दिव्याचा डम्पिंग बंद करा, नाहीतर दिव्यातली जनता जेवढा येते दिव्यात कचरा पडतो ना तो तुमच्या महापालिकेच्या दाराशी आणून टाकणार. असं रोकटोक आपण त्यांना सांगितलंय. बघूया याच्यावर प्रशासन काय भूमिका घेत. आणि माझी दिवावासियांना आव्हान आहे की जो आपण दिवा सेव दिवा फाउंडेशन जो ओपन केलाय त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन काय दिव्यासाठी आपला एक चांगला उपक्रम करता येईल याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, हीच विनंती. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जी हृदयशी मुंडे साहेब. आपल्या इच्छा आपल्या मनातलं दिवावासींच्या गाण्यावर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. हा कोणत्या राजकारणी व्यासपीठ नाहीये, दिव्याच्या विकासाचं व्यासपीठ आहे. तुमच्या आमच्या मनाचा विकास कसा होईल, आपल्या विचारांचा विकास कसा होईल म्हणून हा व्यासपीठ. आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला लाभलेले अनेक मान्यवर आहेत, शाब्दिक त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. असे विनोददादा भगत अध्यक्ष दिवा रिक्षा युनियनचे सन्माननीय विनोददादा भगत आपलं मनपूर्वक स्वागत. नवनीत दादा पाटील अध्यक्ष पाटील बाबा प्रतिष्ठान यांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय मधुकरजी पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय निलेश दादा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय रोशनजी भगत आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. शंकरराव रहाणे आपलं मनापासून स्वागत. प्रकाशजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय निखिलजी पाटील
आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपण सगळेजण आलात आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लाभली आणि म्हणून कार्यक्रमाची शोभा द्विगणित झाली आणि म्हणून तुम्हा सर्वांचं आयोजकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि त्यानंतर मान्यवरांच्या मनोगताकडे वळतो. सन्माननीय ठाणे शहराचे अध्यक्ष भाजपाचे सन्माननीय संदीपजी लेले यात साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या सुंदर वाणीतून गोड असं मनोगत व्यक्त करायचं. आमचे दिवाभाषीय मंत्रमुक्त होतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या व्याख्यानाकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले प्राध्यापक नामदेवराव जाधव, कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी रोहिदासजी मुंडे, माझे दुसरे मित्र व भाजपाचे इथले सरचिटणीस शिवाजीराव आव्हाड, मंडळाचे अध्यक्ष आदेश भगत, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी. जास्त नावं जास्त भाषण करणार नाही कारण मग ते राजकीय व्यासपीठ होईल. आपण सर्वजण नामदेवरावांचं व्याख्यान ऐकण्याकरता इथे जमलेलो आहोत आणि आपल्या आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेणं उचित नाही. फक्त मी रोहिदास मुंडे यांचं विशेष या ठिकाणी कौतुक करेन की दिवा भागामध्ये सातत्याने काही ना काही चळवळ ते करत असतात. पत्राच्या माध्यमातून असेल, आंदोलनाच्या माध्यमातून असेल, उपक्रमांच्या माध्यमातून असेल आणि सतत ते दिवावासियांच्या समस्यांना वाचा फोडत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी समस्त महाराष्ट्राच्या जे पारतंत्र्य होतं, मुघलांचं त्यांची सत्ता या देशावर होती ती उलटवून लागण्याकरता त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि खरं तर त्यांची प्रेरणा घेऊन ज्याने त्याने आपापल्या ठिकाणी काम केलं पाहिजे. शिवाजी महाराजांची आठवण, शिवाजी महाराजांचे इतिहास, त्यांचे धडे हे सगळं कशाकरता आपण वाचतो तर केवळ ते ती काही गाणं पोथी किंवा कीर्तन नाही आहे की घेऊन बोललो आणि आनंद लुटला आणि गप्प बसलो. हे सर्व अशाकरता असतं की त्यांचं आपल्या जीवनामध्ये काहीतरी आदर्श ठेवून आपल्याला सुद्धा आजच्या या जगामध्ये काही ना काही कृतिशीलता ही आपण आपल्या अंगामध्ये आणली पाहिजे. आणि त्यामुळे आज नामदेवरावांचं इथे व्याख्यान आहे त्याच्यामध्ये आजची पिढी, आजच्या मॅनेजमेंटचं सर्व पर्व आणि त्यावेळेला छत्रपतींनी केलेली सगळी त्यांची कारवाई यांचा ताळमेळ कसा बसतो, त्यावेळेला छत्रपतींचा दृष्टिकोन कसा आधुनिक दृष्टिकोनाशी आणि पुढच्या विचारांशी साधर्म्य साधणारा होता, त्यांनी कसं व्यवस्थापन कौशल्य, अर्थकारण सर्व गोष्टी किती उत्तम पद्धतीने त्यांनी राबवल्या हे सर्व आपल्याला आज या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. इथे बरेचसे विद्यार्थी उपस्थित आहेत. 6 वाजण्याची वेळ होती, खूप वेळ बसून असतील, आधी शाळा झाली आहे, दप्तरं पण दिसत आहेत. तर त्याच्यामुळे मी विद्यार्थ्यांना प्रेमाने कौतुकाने विनंती करतो की जरी उशीर झाला असेल तरी तुम्ही शांतपणे सर्व ऐकून घ्या कारण याचा तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये भरपूर उपयोग होणार आहे. आणि सर्वांना नामदेवरावांचं भाषण ऐकायचं आहे त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा जे रोहिदास मुंडे सातत्याने इथे क्रियाशील असतात, शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगून दिव्याकरता सतत लढाई लढत असतात, मग कचऱ्याची असो, विकासाची असो, रेल्वेची असो, कुठलीही असो, सतत त्यांचं पेपरात येत असतं. कोणी सोबत आलं तरी ठीक, नाही आलं तर एकट्याने अशा सावरकरांचं ब्रीद ते वापरतात. कोण आला तर त्याच्यासोबत, नाही आला तर त्याच्याशिवाय आणि मध्ये आला तर त्याला बाजूला काढून, असं सावरकरांचं ब्रीद होतं. रोहिदासजी मुंडे यांनी जे सर्व इथले आमचे सहकारी अशा पद्धतीने काम करतात, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना प्रेरणा देवोत आणि या दिव्याचा काया पालट एक ना एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर अन्य व्यक्तींचं बोलणं होईल, नामदेवरावांचं भाषण सर्वांनी ऐकावं अशी विनंती करतो. धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद साहेब, खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. व्यासपीठासमोर प्रांगणाच्या बाहेर जी मंडळी मंडळावर बसलाय उभे आहात, आपण बिंदास्तपणे व्यासपीठासमोर येऊन स्थानापन्न व्हायचं. खूप सुंदर कार्यक्रम आहे मित्रांनो. हा कार्यक्रम भाग्यशाली लोकांना पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. आपल्या मोबाईलच्या युट्यूबवर गेल्यानंतर
नामदेवराव जाधव काय बोलतात हे सगळ्यांना कळेल, पण आज लाईव्ह पाहायला मिळेल आणि म्हणून तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात म्हणून विनंती करतोय की व्यासपीठा समोर जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हा आणि आपलं स्थान मिळवा. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सन्मान्य अध्यक्ष शिवाजीराव आव्हाड यांना विनंती करतो की आपण थोडक्याच शब्दात सुंदर अशा वाणीनं गोड शब्द आमच्या दिवा भाषेंच्या गाण्यावर येऊ देत. सन्मान्य शिवाजीराव आव्हाड फाउंडेशन आयोजित शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या कार्यक्रमासाठी पुण्याहून आपल्या इथे आलेले राजमाता जिजाऊंचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव, माझे मित्र ॲडव्होकेट संदीपजी लेले ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ते रोहिताजी मुंडे, ॲडव्होकेट आदितजी भगत, विजयजी भोईर, ॲडव्होकेट कल्पना पाटील, सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र आणि नागरिक बंधू आणि भगिनींनो, उद्या रोहिताजी मुंडे यांचा वाढदिवस आहे, त्यांना मी वाढदिवशीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. रोहिदास मुंडे एक वेगळं रसायन आहे, एक चळवळीचा कार्यकर्ता, कधी कधी सर्वांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने येथील समस्याला तोंड फोडणारा एक वाचा आणि एक डॅशिंग कार्यकर्ता म्हणून रोहिताजीचं नाव या ठाणे जिल्ह्यात आम्ही अनेकदा पेपरमध्ये वाचलं आहे, अनुभवलं आहे किंवा त्याच्यावर काम करताना पण पाहिलेलं आहे. डम्पिंग ग्राउंडचा विषय असो, आगासनमधला रस्ता हा बाह्यवळण रस्त्यातला करण्याचा विषय असो, किंबहुना जे मंजूर झाले कामं वेळेवर काम होण्यासाठी श्राद्ध घालणार नाविन्यपूर्व असा मुंडन करण्याचा कार्यक्रम असो, एक चांगला चळवळीचा कार्यकर्ता आहे. प्रथम मी अभिनंदन करतो की त्यांनी सर्वपक्षीयांना आज एक वेगळ्या व्यासपीठावर आणलेला आहे. राजकारणामध्ये असं होत नाही, पण ज्या पक्षाच्या विचाराने तो काम करतो त्या पक्षात अशी विचारधारा आहे. परवाच एक त्रिपुरामध्ये उदाहरण सांगतो आपणास, भारतीय जनता पार्टीचे तिथे जे अध्यक्ष आहे देव म्हणून, त्यांनी जे पराभूत झालेले कम्युनिस्ट सरकारचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे जेव्हा समोरासमोर भेटले, एक आपल्या संस्कृतीनुसार त्यांनी पहिला त्यांचा आशीर्वाद घेतला. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांना एकत्र आणलं, विरोधकांना निवडणुकीपुरतं आपण वैचारिक मतभेद असतील आपले हे निवडणुकीमध्ये झालं. 6 वर्षापूर्वी जाधव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री प्रथमतः म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमतः दिव्यात आले होते. दिव्याच्या समस्याबद्दल रोहिताजी तुम्हाला एक आश्वस्त करू इच्छितो की अनेक वेळा आपण आंदोलन केली, आता स्टँडिंग कमिटी नसल्यामुळे सर्व मंजुरी हे नगरविकास खात्यात जातात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो की दिव्यासाठी जो बजेट आता रस्त्यासाठी जो दिला आहे ते मंजुरी दिली, त्यांनी जो शब्द दिला होता दिवाकरांना की निवडणुकीमध्ये दिवा हा मी विकासासाठी दत्तक घेणार, त्याची एक सुरुवात केली आहे. यापुढे आपण सर्व पक्षीय एकत्र येऊन जेव्हा म्हणाल तेव्हा संदीपजी आहेत, आदेश भगत आहेत, रोहिताजी, आपण सर्व नगरसेवक आणि इथले प्रतिनिधी आपण जो शब्द दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळतील. मुख्यमंत्र्यांची एक एक वैशिष्ट्य आहे की जो शब्द दिला ते पाळतात. त्यामुळं आगामी काळात तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यांनी जो शब्द दिला आहे की दिवा आम्ही विकासासाठी दत्तक घेऊ, MMRDच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या किंवा केंद्राच्या माध्यमातून या भागामध्ये विकास योजना आणू, आपण सर्व जण आपण या राजकीय जे विचार आहे ते बाहेर ठेवून आपण एकत्र ह्या विषयासाठी एकत्र येऊया, एवढ्या वेळी मी बोलतो. आणि रोहिदास मुंडे यांना विशेष धन्यवाद देतो की मला आज तुम्ही ते अध्यक्ष म्हणून बोलवलंय, त्याचप्रमाणे त्यांचं अभिनंदन करतो. आज वेगळा कार्यक्रम त्यांनी केला, यापुढे असेच चांगले कार्यक्रम करतील. आणि
उद्याच्या वाढदिवसाच्या सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असे शिवाजीराव आव्हाड सुंदर असं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी आपण विभागात लोकप्रतिनिधी पुरस्कार करणार आहोत. त्यानंतर समाजसेवक समाजसुधारकाचा पुरस्कार करणार आहोत. शिक्षक वर्गाला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यानंतर दिभानगरातले नगरसेवक स्थानिक नगरसेवक यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आलेल्या प्रत्येक माणूस प्रत्येक माणसात एक देवगुण असतो आणि त्या देवगुणाचा या ठिकाणी सन्मान होईल, आदर होईल. आज आपण मान्यवरांचं स्वागत होतोय ते पाहतोय. उद्या आपण मान्यवर व्हाल, आपला देखील कोणतरी स्वागत करेल, कोणतरी आपल्याला पाहिजे. मान्यवरांचं ज्यावेळेस स्वागत होतो काळाची आवश्यकता असते आणि मग सन्मान करायचा, त्यांचा आदर करायचा आहे. या ठिकाणी कार्यक्रमाला लाभलेले अनेक मान्यवर आहेत. त्यापैकी अनुराजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत, निवृत्तजी म्हात्रे आपलं मनपूर्वक स्वागत, दिनेशजी जाधव, विद्यासागर दुबे आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि तुम्हा सगळ्यांना हवा असं वाटणारा सुंदर असा कार्यक्रम माझ्या राजाचा, माझ्या राजाच्या जीवनशैलीवर असणारा आधारित कार्यक्रम शिवाजी तक मॅनेजमेंट गुरु दिव्या शहरात पहिल्यांदाच राजमाता शिवाजींच्या वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं या ठिकाणी प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे. आपल्या सोबत मी देखील भाग्यवान आहे अशा मान्यवरांचं तिकीट काढून रंगायतनाला मोठमोठ्या हालला कार्यक्रम पाहायला जावं लागतं. आज आपण फुकट सहज कोणताही प्रवास न करता आपल्या दिव्यानगरीत अशा मान्यवरांचं चरण या दिव्यानगरीला लागलेत आणि त्यांच्या गोड वाणीतून आपल्याला सर्वांना जीवनात लाभदायक असं, जीवनात जगायचं कसं, नोकरी करायची का व्यवसाय करायचा, माझे लाडके महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं, पण ह्यांच्या वाणीतून काहीतरी दुसरं ऐकायला मिळेल की माझा राजा हा देव नाहीये पण उद्योजक आहे. आणि सगळ्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याची कुशलता कौशल्य घेऊन आपल्या जीवनात जीवन जगायचं कसं यांच्या वाणीतून आपल्या गुण वाणीतून आपल्याला ऐकवतील. मी जास्त वेळ घेणार नाहीये. तुम्हा सगळ्यांच्या डायांच्या नजरात सन्माननीय आदरणीय प्रार्थनीय वंदनीय सन्माननीय नामदेवराव जाधव यांना विनंती करतो की आपण आम्हाला मंत्रमुक्त करा. राजश्री मुंडेजाई आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे ते माझ्यासमोरील सर्व विद्यार्थी, तुमच्या आयुष्याला एक प्रकारे कलाटणी देऊ शकणारी ही गोष्ट ठरणार आहे आणि म्हणून जो कार्यक्रम
300-500-2000 रुपये देऊन लोक थिएटरमध्ये येऊन ऐकतात तो आपल्या पुढच्या पिढीला जर कार्यक्रम ऐकायला मिळाला तर का आपल्यामध्ये सुद्धा शिवाजी घडू शकत नाहीत आज 21व्या शतकात, याचं उत्तर आज आपण घेऊन जाणार आहे. आणि त्या दिशेनं हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. ज्यांच्या विचारांचा वारसा चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, ज्यांचा भगवा झेंडा घेऊन मी आयुष्यभर त्यांचा पायक म्हणून काम करतोय ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांचं बलिदान आम्ही कधी विसरू शकत नाही ते छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला शिका, शाळेत या, अभ्यास करा, आपलं आयुष्य घडवा असा संदेश दिला ते सर्व महामानव, या सगळ्यांचं स्मरण करून आज या ठिकाणी दिवा परिसरामध्ये पहिल्यांदाच शिवाजी द मॅनेजमेंट हा कार्यक्रम या तरुण मुलांसाठी आयोजित केलेला आहे. कारण आज देशामध्ये नोकऱ्यांची परिस्थिती बघितली तर भयानक आहे. 1990 पासून महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी भरती बंद आहे, आणि काल परवा परत महाराष्ट्र सरकारने सांगितले 30% कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, देश पातळीवर, महाराष्ट्र पातळीवर आणि जागतिक पातळीवर सुद्धा नोकऱ्यांची संधी दिवसेंदिवस कमी होणार आहे. आणि या पार्श्वभूमीमध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज समजून घ्यावे लागणार आहेत. कारण शिवाजी महाराजांच्या वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जवळपास सेम होत आलेली आहे. म्हणून आपण बघू शकतो की मी ज्या प्रभागात उभा आहे तो ठाणे महानगरपालिकेचा प्रभाग आहे. या प्रभागाचं नाव दिवा आहे पण प्रश्नांच्या बाबतीत बराच अंधार आहे. आणि म्हणून अंधार खूप झाला, एक शिवा पाहिजे, आणि तो जिजाऊंचा शिवा पाहिजे. मला वाटतं रोहिदास मुंडेंच्या नावाने हा शिवाजी पुढे येत आहे. आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. कचऱ्याचा प्रश्न असेल, डम्पिंगचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार हा तरुण कार्यकर्ता. भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही जर पाठवला तर मला वाटतं तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असू शकते. आणि मुंडे साहेब जर त्याच्यात काय कमी पडलं आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही अर्जुनासारखं फक्त आम्ही सांगेल तिथं बाण चालवायची तयारी ठेवा, आम्ही बरोबर एकमेकाचा पत्ता कापू. मग ते तुमच्या विरोधातले असो, तुमच्या सोबतचे असो, काय असेल ते असेल, कौरव पांडव हे तर घरातच फायटिंग झाली, तुम्ही ते इथले गावले आहात म्हणजे तुम्हाला पहिली फायटिंग घरातच करावी लागेल असा माझा प्राथमिक अंदाज दिसतोय. तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. मी कुठल्याही राजकीय पक्षात नसलो तरी सर्व राजकीय पक्षात जे जे लोक शिवाजी महाराजांना मानतात असं मी त्यांच्या सोबत आहे, इन्क्लुडिंग चव्हाण, देशमुख, राणे, पवार, सगळेच. ते कुठल्याही पक्षात असो आपल्याला काय, जिकडे जाईल तिकडे आपल्याला विश्वाच्या सुरुवातीपासून ते विश्वाच्या अंतापर्यंत डौलाने फडकणारा भगवा झेंडा या हिंदुस्थानवरती कायम कसा फडकत राहील हेच एक व्रत घेऊन, असे व्रत घेऊन चालणारा मी माणूस आहे. म्हणून मला पक्ष पार्टी याचं काही बंधन नाही. सगळ्या पक्षात आपले मित्र असतील आणि सगळे पक्ष आपले मित्र असतील हे आमचं धोरण कायम राहणार आहे. कारण सगळ्यांची मूळ किल्ली, जेवढ्या महाराष्ट्राच्या समस्या असतील त्या सगळ्या टाळ्यांची एकच मास्टर की आहे, आणि त्या मास्टर कीचं नाव आहे शिवाजी. आणि म्हणून शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने जर कळले तर आमचा महाराष्ट्र खूप खूप समृद्ध होऊ शकतो. आणि मला वाटतं त्या दिशेने जाण्यासाठी, या भारताला, महाराष्ट्राला महासत्ता करण्यासाठी, या देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राने सातत्यानं लीड केलेलं आहे. आणि ते लीड करत असताना आज आम्हाला सुद्धा शिवाजी महाराज व्यवस्थित कळले. आम्हाला गेले 300-350 वर्ष जे शिवाजी महाराज आमच्या समोर आले ते अत्यंत मर्यादित आणि छोटे होते. फक्त लढाया, मारामाऱ्या, गनिमी गावा वगैरे वगैरे हे सगळे लोक सांगत होते. शिवाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे फक्त लढाया नाही, महाराजांच्या आयुष्यामध्ये 5-6% रोल फक्त लढायांचा असेल, बाकी सगळं जे महाराजांच्या आयुष्याचं यश आहे त्या यशामागे प्रमुख कारण म्हणजे मॅनेजमेंट नावाचा शब्द आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय तर व्यवस्थापन करायचं. आम्हाला MBA शिकत असताना मॅनेजमेंटच्या बऱ्याच व्याख्या शिकवल्या जायच्या. त्यातली एक साधी व्याख्या अशी आहे की मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू द पीपल, लोकांकडून काम करून घेण्याची सोपी कला. मॅनेजमेंट इज नॉट सायन्स, इट्स आर्ट, अँड इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन, प्लेस टू प्लेस, सिच्युएशन टू सिच्युएशन. मॅनेजमेंटची दुसरी अशी व्याख्या आहे की तुमच्याकडे काही नसताना तुम्ही बरंच काही कसं कमवायचं ह्याला मॅनेजमेंट म्हणतात. तुमच्याकडे माणसं नसतील, पैसे नसतील, वेळ नसेल, साधनसामुग्री नसेल, जे नाही त्याच्याबद्दल रडण्यापेक्षा जे आहे त्याचा कसा चांगला उपयोग करायचा आणि त्याच्यातून चांगलं राज्य कसं निर्माण करायचं, हा शिवछत्रपतींचा संदेश आपण पुढच्या एक तासामध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत. मुळात शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं शिवाजी,
आपल्याकडे पूर्वी नावं ठेवायची पद्धत वेगळी असायची, देवांची नावं ठेवली जायची, मग बजरंग असेल, शंकर असेल, राम असेल, कृष्ण असेल, अशी नावं ठेवली जायची. शिवाजी महाराजांचं नाव इतिहासात पहिल्यांदा असं ठेवलेलं एक त्याचं नाव शिवाजी आहे. म्हणून आपण नाव ठेवताना आपल्या मुलाचं असं ठेवलं पाहिजे की लोकांनी त्याचं नाव घेतलं पाहिजे, नावं ठेवली नाही पाहिजे. असं नावातच सगळा दम आहे, नावात सगळी कला आहे, नावात सगळी जादू आहे. मला एक पोरगा भेटला, म्हणला साहेब माझी गरिबी हटतच नाही. म्हणलं तुझं नाव काय? म्हणला कुबेर. म्हणलं नावात प्रॉब्लेम आहे, नाव कुबेर, तू गरीब कस काय झाला? एक मुलगी भेटली तिचं नाव लक्ष्मी. म्हणजे तू कशी काय गरीब? लक्ष्मी गरीब असूच शकत नाही. त्यामुळे आम्ही नाव ठेवतो मुलांचं, परंतु त्याप्रमाणे मुलांना घडवत नाही. आणि जसं नाव ठेवलंय तसं मुलगं घडवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे, ती सगळ्यांना पेलत नाही. म्हणून मी गेली 15 वर्षे जे महाराष्ट्र फिरलो, मला अनेक ठिकाणी सूत्रसंचलनामध्ये लोकांनी असंच सांगितलं की साहेब शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत पण ते शेजारच्या घरी. तुझ्या घरी का नको बाबा? म्हणे झेपणार नाही आपल्याला. म्हणजेच काय, इट्स रिस्की गेम. शिवाजी महाराज जन्माला नाही ते म्हटल्यानंतर आयुष्याची टांगती तलवार आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि कुठल्याही पालकाला सेफ लाईफ पाहिजे, सिक्युअर लाईफ पाहिजे, सुरक्षित जीवन पाहिजे. प्रत्येकाला म्हातारा होऊन मरायची इच्छा आहे, तरुणपणी मरण्याची संघर्ष करण्याची कोणाला इच्छा नाही. परंतु जिजाऊंना 8 मुलं झाली, त्यातला पहिला मुलगा, आवाज येतो का पाठीमागे? ते प्रश्न येतोय. वा वा, हे मोबाईलमुळे चांगली सुविधा आहे बरं का, बरेचसे कॅमेरे चालू झालेत, ते घरी जाऊन निवांत परत रिपीट ऐकणार आहेत. तसंही हे युट्यूबला सगळं असतंय, फेसबुकला लाईव्ह पण होणार थोड्या वेळात. आणि अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत हा कार्यक्रम लगेच दिसला जाईल. फेसबुकला एकदा उतरलो आपण की लगेच सुरू होतं ते सगळं. मल्टिपल शेअर्स त्याच्या वाढतात, लाखो लोक जॉईन करतात त्याला. आणि ही मोठी क्रांती आहे, लक्षात घ्या. टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करायचा याच्यासाठी पण काहीतरी डोकं लागतं, आणि ते सगळ्यांकडे नसतं. भारतामध्ये एका माणसाकडे ते डोकं होतं आणि म्हणून तो माणूस प्राईम मिनिस्टर झाला. टेक्नॉलॉजी कशी वापरायची हे शिकून घ्या. बाकीचे म्हणजे टेक्नॉलॉजीला नेग्लेक्ट करत होते. आता अशी वेळ आली, एका ठिकाणी ते महोदय गेले उसाचा ज्यूस प्यायला, त्यांची काहीतरी खाट सभा वगैरे होती, खाट सभा होत्या जागोजागी, खाटेवर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधायचा. एक शेतकरी आला, म्हणला गन्ने का ज्यूस देता हूं आपको. ते महोदय म्हणले जरा शक्कर कम डालना उसमें. आता हे कसे काय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार की उसाचा जो ज्यूस असतो साखर, त्याच्या साखरेची गरजच काय, तो गुडच असतो. ही परिस्थिती आहे. म्हणे गुडकी शेती करू, गुडकी. आता गुळाची शेती करतात तुम्ही बावड्यांना, ऊसाची शेती करतात का गुळाची शेती करतात? हे आपल्या देशाचं अशा अनेक क्रांती आहेत की ज्याच्यामुळे आपला देश जो चंद्रावर जायला पाहिजे होता तो अजून डोंगरावरतीच आहे. आणि म्हणून दिव्यासारख्या भागात जो ठाणे महापालिकेचा भाग आहे तिथे अजून अंधार आहे. म्हणजे लोकप्रतिनिधींनी कशा प्रकारे काम करायला पाहिजे हे दिव्य भागातून शिकलं पाहिजे. ती नुसतीच आश्वासनं दिली आणि मी जाईल तिकडे जाहीर बोलतो. म्हणजे मी काही सुट्टी देत नाही. पवार असतील, राणे असतील, चव्हाण असतील, देशमुख, आपला काही राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळे लोकांच्या साठी भांडणारा रोहिदास मुंडे आणि त्याच्या पाठी असलेला नामदेवराव जाधव, एवढंच समीकरण येतं तुम्हाला दिसेल. पक्ष पार्टी हा काय आमचा संबंध नाही. आमची पुढची पिढी कशी घडवायची याच्यासाठी आम्ही सगळे एकत्रपणे लढणारे मावळे आहोत, माणसं आहोत. शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी का ठेवलं? त्या नावामध्ये एक जादू आहे. त्याच्यामध्ये 3 अक्षरं आहेत आणि ती अक्षरे आहेत, शि म्हणजे शिका, वा म्हणजे शिकल्याप्रमाणे वागा, वाघा आणि वागा. वाघ की नाही, वाघ, टायगर, टायगर. शिकल्यानंतर माणूस गुरगुरला पाहिजे, त्यांनी त्याची अक्कल बाजळली पाहिजे. म्हणून पहिले शिका, शिकल्यानंतर तसं वागा. आणि जे नॉलेज तुम्ही घेतलंय ते जर तुम्ही आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही जाताल तिकडे जिंकणार आहात, असा संदेश देणारं नाव म्हणजे शिवाजी महाराज. म्हणून पहिले शिकायचं, त्याप्रमाणे वागायचं, आणि वागला की माणूस जिंकतो. आणि या शिवाजी महाराजांचा जन्म कोणाच्या पोटी झाला? जिजाऊंच्या पोटी. जिजाऊ म्हणजे कोण? सी द मदर ऑफ ऑल गुरुज. या सगळ्या गुरूंच्या पण आई आहेत. कशा? तर जगात कुठलाही माणूस यशस्वी होतो त्याच्या मागे एक महत्वाची व्यक्ती असते आणि ती म्हणजे त्याची जन्मदाती आई असते. म्हणून पॅरेंटिंग कसं केलं पाहिजे, आपल्या मुलाचं ध्येय कसं ठरवायचं, त्याच्या आयुष्याचा फोकस कुठल्या गोष्टीवर पाहिजे, त्याचं व्हिजन काय पाहिजे, त्याचं मिशन काय पाहिजे, आणि ते अँबिशन त्याच्याकडून कसं पूर्ण करून घ्यायचं, हे एका आईला चांगलं माहीत पाहिजे.
नाहीतर आपल्याकडे आता पोझिशन कशी आहे, आई मुलांचा अभ्यास घेत नाही, जेवण बनवायची वेळ आली तर आई पोरांना सांगते बस 2 मिनिट में तयार मॅगी खा, अशी मॅगी जर पोरांना खायला दिली तर त्या पोराच्या आयुष्याची मॅगी होईल. मॅगी थंड झाल्यावर खातात नाही, तुम्हाला माहिती आहे ना, सगळा रगडाच होतो त्याचा, तसं आहे. म्हणून मुलांना घडवायचं असेल तर त्यांना सकस आहार द्या, त्यांना ताजं ताजं जेवायला द्या. तवा आणि ताट याच्यामध्ये 5 फुटापेक्षा जास्त अंतर असू नये. किचन मध्येच जेवायला बसायचं. आपल्याकडे चुली समोर पूर्वी जेवण करायची पद्धत होती, त्याला कारण फ्रेश फूड. लोक खातात फास्ट फूड, फास्ट मरायचं लक्षण आहे. अमेरिकेमध्ये फास्ट फूड वरती बंदी आहे. अमेरिकेमध्ये कोका कोला वगैरे पेय चालत नाहीत, ते डम्पिंग ग्राउंड सारखं इकडे आणून डंप केल्यात. आणि भारतातली खोडी पाहुणे आले की पेप्सी घ्या, कोका कोला घ्या, आहे कुठल्या कुठं ताळमेळ आहे का. अमेरिकेमध्ये मटणाचा खूप डिमांड वाढलं, मग काय करायचं, तर त्यांनी डुकरं आयात केली, त्या डुकरांची शेती सुरुवात केली. ते डुकरं काय करे, सोडलं की परत ते गटरामध्ये जाऊन झोपायची लोळायची. त्या गटरात लोळणाऱ्या डुकरांना धुण्यासाठी एक साबण त्यांनी बनवला आणि ते मास स्केलवरती प्रोडक्शन झालं. आता हे जास्त प्रोडक्शन झालेल्या साबणाचं काय करायचं, त्यांनी ते भारतात आणलं आणि जाहिरात लावली, तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय. आपली सगळी खुळी ते साबण लावून आनंदाने आंघोळ करत होती. माणसात आणि डुकरात काहीतरी फरक आहे ना, डुकराचा साबण माणसं वापरतात आणि आनंदाने तंदुरुस्ती की रक्षा. म्हणे मेरी खूबसूरती का राज लक्स और क्या, करीना कपूर लक्स लावती होय, कॅटरीना कप लक्स लावती होय, दीपिका पदुकोण लावती आहे, ती पाय सुद्धा धुत नसेल लक्स नाही. लगेच आपली खुळी, चला लक्ष लावलं की आपण गौरव होईल असं पण असतं वे. हा फेरेन लवली लावल्यावर आस आहे 7 दिवसात असं पण असतं वे. तसं असेल तर तामिळनाडू लोकांना नेऊन द्या, तसं असेल तर आफ्रिकेमध्ये निग्रो लोकांना नेऊन द्या आणि 7 दिवसात त्यांचा कलर बदला, तुमची अख्खी कंपनी आम्ही विकत घेऊ. आहे का शक्य? म्हणून भूलथापांना बळी पडले नाही पाहिजे. जाहिरातींना बळी पडून आपण मॅगी खातो, कोल्ड्रिंक पितो, हे सगळं आयुष्याला घातक आहे. म्हणून जिजाऊ साहेब आपल्या मुलाला आणि आपल्या पण आजी आपल्याला नाश्त्यामध्ये एक वस्तू द्यायची आहे, त्याचं नाव उसळ. जी खाल्ल्यानंतर पोरं उसळलीच पाहिजे त्या आहाराचं नाव उसळ. म्हणून मुलांना तुम्ही पालकांना विनंती करा की आम्हाला डब्यावर एक तरी उसळ दिली पाहिजे, एक तरी फ्रूट दिलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, 18-18 तास काम करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे का 18 तास काम करतात त्याचं पण एक तुम्हाला कारण सांगतो. राजकारण नाही, फक्त कारण सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल. तुम्ही उठल्यानंतर 10 ते 15 मिनिटं योगा केलाच पाहिजे आणि अर्धा पाऊन तासाचा मॉर्निंग वॉक, नॉट ए वॉर्निंग वॉक, इट्स अ मॉर्निंग वॉक. म्हणजे अनलेस अँड अंटिल द डॉक्टर इज गोइंग टू वॉर्न यू दॅट युअर हेल्थ इज गोइंग टू बी इन डेंजर, तेव्हा तुम्ही कुठेतरी धावाधाव करता. त्याच्या अगोदर दररोज थोडीशी धावपळ करा, अटॅक येऊन मरायचं प्रकरण कमी होतील. हा एक बाई आंघोळीला गेली तिकडेच मिली, हे तुम्ही बघितलं आत्ता गेल्या आठवड्यात, आता ती वरून बघत असेल. चंद्र दिसतोय मला, चांदणी कुठे काय माहित नाही. आम्ही पालकांनी शिवाजी आमच्या घरात घडवायचा असेल तर पहिलं मुलांच्या आहारावर चेंज केला पाहिजे. आहार आमच्या पोरांना व्यवस्थित मिळाला पाहिजे. कोल्ड्रिंक त्यांना आयुष्यामध्ये दिली नाही पाहिजे. चहा त्यांनी कधीच पिला नाही पाहिजे. त्यांनी खायची तर उसळ आणि त्यांनी प्यायचं तर दूध, पण ते सुद्धा दूध भेसळयुक्त नसावं. आज शहरातल्या पोरांची अवस्था एवढी खराब आहे की दूध कोण देतं म्हटलं तर त्यांना गाय म्हैस कळत नाही, ते भैया देतो म्हणतात. भैया कसा दूध देईल, भैया नाही काय. म्हणजे जर त्यांना 2 गोष्टी दाखवल्या, गाय आणि म्हैस, त्यांचा फरक कळत नाही पोरांना. म्हशीचा कलर एकच असतो, गाई मल्टिपल कलर मध्ये असते, आहे का फरक. आणखी डिटेल मग शिक्षण व्यवस्थेमध्ये हे शिकवलं पाहिजे. नाही तर बऱ्याचदा काय होत आहे, पोराला 90% मार्क आहेत पण ऍक्च्युअल ज्यावेळी बाजारात उतरतो त्याला काहीच कळलेलं नसते आणि मग गडबड होते. मी सांगत होतो माणसाच्या फिटनेस सदस्य माणसं कशी मोठी होतात. तुम्ही सकाळी उठल्यावर योगा केला पाहिजे, तुम्ही व्यायाम केला पाहिजे. आणि सकाळी तुम्हाला काय वाटतं, ज्याच्या घरी 1 करोड गायी आहेत तो कृष्ण लोकांच्या घरी जाऊन 200 ग्रॅम दही चोरतो. हे टीव्हीला वगैरे असं दाखवलं सगळं पुराणात की श्रीकृष्ण सकाळी सकाळी ते दही दूध लोणी चोरायला जायचे. त्याच्या घरी 1 कोटी गायी होत्या. मग ह्यांची जे डेअरीचं प्रोडक्शन पकडलं, अख्ख्या मथुरीचं कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्याकडे होतं. एक डिग्री आहे, नंद, उपनंद, महानंद. नंद म्हणजे ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहेत,
उपनंद म्हणजे जिकडे 50 लाख गायी आहेत असं त्या गायींची संख्या आहे. त्याच्यावर नंद उपनंद महानंद जसं नगरसेवक आमदार खासदार अशी पोस्ट आहे तसं. आणि हा मोर्गा दुसऱ्याच्या घरचं दही चोरा जातो का? नाही, त्या उलट्या गवळणी त्याच्या मागे लागायच्या की हरी नेहा हरी नेहा. ते उलट झालं निहारी निहारी. हे तुमचा ब्रेकफास्ट आलं का लक्षात? तो ब्रेकफास्ट काय? तर तुम्ही 200 ग्रॅम दही दररोज खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली पाहिजे. त्याच्यामध्ये 1 चमचा मध टाकलं पाहिजे. थोडंसं दूध टाकलं पाहिजे. याला त्यात 5 तुळशीची पानं टाकली पाहिजे. तुम्ही आयुष्यात कधीही संसर्गजन्य आजार सर्दी ताप थंडी खोकला यांनी आजारी पडणार नाही. ही गोष्ट त्याचं नाव पंचामृत. नरेंद्र मोदी दररोज 200 ml 200 ग्रॅम हे पंचामृत खातात. मी ऑफिशियल मागवलेली माहिती तुम्हाला सांगतोय. मग ही फिटनेस तुमच्याकडं पण यायला पाहिजे. बचेंगे तो और भी लढेंगे. जगलो तर विकास करणार आहे, जगलो तर अभ्यास करणार आहे. शिक्षकांनी सुद्धा एवढं मोठं चांगलं मैदान आहे, दररोज जरा 1 तासभर मुलांचा व्यायाम घ्या. कारण महेंद्रसिंग धोनी 1 छक्का मारला तर 4 कोटी रुपये कमवतो. हेलिकॉप्टर शॉट आहे ना उत्पन्न. तो वीरेंद्र सहवाग किती पैसे कमवतो? असे किती एकेका स्पोर्ट्स मध्ये. म्हणजे तुम्ही एकदाच जिंकले की आयुष्यभर काय जरी नाही झालं तरी तुम्ही करोडपती राहू शकता एवढा पैसा खेळामध्ये. आणि म्हणून मुलांनी खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे. आपल्या आवडीचा विषय काय त्याची निवड बरोबर केली पाहिजे. शिवाजी महाराजांकडून अपेक्षा काय? तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं पाहिजे. का उभं केलं पाहिजे? 400-500 वर्ष या देशावरती मोगलांचं राज्य. आले किती मोगल? मुठभर मोगल. तुर्कस्थानातून आले त्याला तुर्की फॅमिली म्हणतात, तुर्की. हा, आपल्याकडे तर्कच करायला कोणी शिल्लक नव्हतं. फक्त आले की पळून जायचं आणि ते घोड्यावर यायचे, एखाद्या गावात घुसायचे, लुटालूट करायचे आणि परत निघून जायचे. महाराजांनी याचा अभ्यास केला की हे विदेशी आक्रमक या देशात कसे येतात, कसे जिंकतात आणि आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय. तर ते घोड्यावर येतात. महाराजांनी मग घोडदळाचं प्राधान्य दिलं की पायदळ कमी असलं पाहिजे, घोडदळ जास्त असलं पाहिजे. ते काय करतात? एकटे येतात. मग शिवाजी महाराजांनी पण हा नियम काढला की आपल्या सुद्धा मोहिमेमध्ये कुणी आपली फॅमिली सोबत घ्यायची नाही. युद्धाला जाताना एकट्याने जायचं, घरचं कुणीही महिला आई बहीण बायको असं कुणी सोबत न्यायचं नाही. असे काही नियम बनवले. आणि युद्धामध्ये का जिंकतात ते, का आपण हारतो याचा सगळा डिटेल अभ्यास वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराजांनी पूर्ण केला. आणि 12 वर्षी शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले आणि इथून खरं स्वराज्याची निर्मिती सुरू होते. ज्या ज्या माईमाऊलीला असं वाटतं, शिक्षकांना वाटतं, आपल्या मुलांनी शिवाजी महाराजांसारखं घडावं, या मुलांना जास्तीत जास्त प्रवास करायला शिकवा. जो जितना ज्यादा घुमेगा वो उतना ही दुनिया घुमाएगा. इसलिए घूमने को सीखना पड़ेगा, फिरायला शिकलं पाहिजे. जो फिरू शकतो तोच जग फिरवू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर झाला. 2 वर्ष लहानपणी जे शिवाजी महाराज शिवनेरीवर राहिले, ट्रॅव्हलिंग झेपणार नाही म्हणून राहिले, इन्फेक्शन काय होऊ नये म्हणून राहिले. वयाच्या 3र्या वर्षी शिवाजी महाराज आपल्या मामाच्या घरी आजोळी सिंदखेड राजाला गेले. 3 वर्षाच्या मुलाने 300 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. 5व्या वर्षी शिवाजी महाराज परत पुण्यात आले, परत 300 किलोमीटरचा प्रवास. 7व्या वर्षी शिवाजी महाराज बँगलोर इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये शिकायला गेले. वय वर्ष 7 ते 12 महाराजांचं शिक्षण बँगलोरला झाले. त्या काळात सर्व राजे मोठमोठे सरदार यांची पोरं बँगलोर शहरामध्ये शिकायला असायची आणि तिथे जिजामाता शिवाजी महाराजांना घेऊन गेल्या शिकायला. 5 वर्षात महाराजांचं ट्रेनिंग पूर्ण झालं. आय एम नॉट सेइंग एज्युकेशन, एज्युकेशन इज ओनली थिअरी पार्ट. आय एम टॉकिंग अबाउट ट्रेनिंग. ए ट्रेनिंग इज अ प्रॅक्टिकल पार्ट. मग शिवाजी महाराजांना प्रॅक्टिकलमध्ये काय शिकवलं? वेषांतर कसं करायचं, गुप्तहेर कला कशी वापरायची, घोडा कसा चालवायचा, बाण कसा मारायचा, भाला कसा फेकायचा, कम्युनिकेशन स्किल कसं असलं पाहिजे, असे 32 विषय ओनली 5 इयर्स सिलेबस. आणि तो प्रॅक्टिकल सिलेबस पूर्ण करून शिवाजी महाराजांनी पुण्याकडे प्रस्थान केलेला आहे. महाराजांकडे 2 गोष्टी दिल्या त्यांच्या आईवडिलांनी. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं करिअरचा टर्निंग पॉईंट समजायला शिकलं पाहिजे. तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ते तुमचं करिअर असू शकतं. मग तुम्हाला काय आवडतं? लोकांनी हसू देत. लोक जर म्हणले ना रे याची काय आवड आहे, काय फालतूक आवड वाटते. लक्षात घ्या, जेव्हा लोक तुम्हाला वेडा म्हणतात तेव्हा तुम्ही खरे शाने असता. आणि जेव्हा लोक तुम्हाला स्कॉलर म्हणतात तेव्हा समजायचं
तुम्ही स्कॉलर असण्याचा भास निर्माण केला जातोय. आइन्स्टाईन, न्यूटन, एडिसन हे तीन उदाहरणं बघितलं तुमच्या लक्षात येईल स्कॉलरशिप आणि अकलेचा संबंध लागत नाही. बरेचसे पालक आपल्या पोरांना नुसते स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवतात. अरे त्याची स्कॉलर राहिली तर त्याचं शिप येईल ना पुढे, अशाला पाहिजे स्कॉलरशिप. त्याला जगू द्या, खेळू द्या, बागडू द्या, चार मार्क कमी पडले चालतील. तुम्ही बघितलं परवा 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या आणि एक पोरगा झटक्यावर मेला दादरचा, पेपरला टीव्हीला बातम्या बघितल्या ना तुम्ही. मला सांगा एवढं टेन्शन घेऊन करायचं काय, कमी मार्क पडले चालतील पण आपण जगलो तर पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असे कित्येक प्रसंग आले ते नुसते आपण ऐकले तरी आपण जागेवर झटका येऊन मरून जाऊ, अटॅक येईल किंवा बीपी शुगर वाढेल आपण वर जाऊ, पण शिवाजी महाराज जागेवर स्थिर आहेत हे शिवचरित्रातून समजलं पाहिजे की आम्हाला यश मिळालं तरी हवा डोक्यात गेली नाही पाहिजे आणि पराभव झाला तरी आम्ही खचलं नाही पाहिजे. वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराज पुण्यात फक्त 2 गोष्टी घेऊन आलेले आहेत, एक भगवा झेंडा आणि दुसरं आयुष्याचं मिशन स्टेटमेंट. एव्हरी कॉर्पोरेट कंपनी कॅरीज दिअर ओन मिशन स्टेटमेंट. प्रत्येक मोठा माणूस, प्रत्येक मोठी कंपनी यांचं आयुष्याचं ध्येय पहिलंच ठरलेलं असतंय. आपल्या देशात मोठा प्रॉब्लेम आहे, त्याला विचारा 10वी नंतर काय करणार आहे, तो सांगतो 11वीला जाणार आहे. 11वी नंतर काय करणार आहे, म्हणे मी 12वीला जाणार आहे. 12वी नंतर काय, मी 13वीला जाणार आहे. नंतर काय, मी ग्रॅज्युएट होणार आहे. व्हॉट आफ्टर ग्रॅज्युएशन, तो म्हणतो झाल्यावर बघू. म्हणजे देर इज नो प्लॅनिंग. म्हणजे आम्ही नुसतं पुढच्या वर्गात ढकलला, पुढच्या वर्गात गेला आणि नंतर बेकार झाला, अशी परिस्थिती आमची. म्हणजे आम्ही आमच्या आयुष्याचं ध्येय ठीक आहे, जिजाऊ ना 8 मुलं झाली, त्यातलं पहिल्या मुलाचं नाव संभाजी आणि शेवटचा मुलगा शिवाजी, बाकीची 6 मुलं लहानपणीच इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यूमध्ये दगावलेली आहेत. त्या काळी पोलिओची इंजेक्शन नव्हती किंवा बाकी प्रवास असायचा, दगदग असायची आणि मग त्या केसमध्ये मुलं लहानपणी दगावली जायची. म्हणून पूर्वी जास्त लग्न करण्याची किंवा जास्त अपत्य असावीत असा एक पॅरलेल हेतू असायचा की 5 पैकी 1-2 मरतील एखादं तरी शिल्लक राहील. आता गरज नाही, हम दो हमारा एक ठीक है, लई तले हम दो हमारे दो, नाही तो कम पडे तो हमको दो. कारण काय सांगतोय, काल सनी लिओनी 2 पोरं दत्तक घेतली ना, म्हणून सांगतोय एक तर हम दो हमारे दो नाही तो हमको दो. आता जर सनी लिओन लिओनी कर पाहिजे आपल्या, त्यांना जर 2 मुलं होऊ शकतात तर बाकीच्यांनी एवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे की हा देश चालवायचा असेल तर आम्हाला बॅलन्स पाहिजे आणि तो बॅलन्स करताना किमान आपण 2 आहोत, आपले पुढे 2, एक मुलगा एक मुलगी एवढा तरी कुटुंब असायला पाहिजे. ठीक आहे, ते डिटेल मग तुम्हाला नंतर परत सांगू आपण. तर भगवा झेंडा आणि आयुष्याचं मिशन स्टेटमेंट घेऊन शिवाजी महाराज पुण्यामध्ये येतात. काय लिहिलंय त्या मिशन स्टेटमेंटमध्ये, तर लिहिलेलं आहे प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णूर विश्ववंदिता शहाश्रिनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते. 3 वाक्य आहेत आणि 3 ही वाक्य अत्यंत बोलकी आहेत. 1 वाक्य आहे व्हिजन, 1 वाक्य आहे मिशन आणि 3रं वाक्य ॲम्बिशन. तुम्ही आयुष्यामध्ये कसं घडलं पाहिजे, तर तुमच्या वडिलांकडे व्हिजन पाहिजे, आईकडे मिशन पाहिजे आणि त्या व्हिजन आणि मिशनवर काम करायची ॲम्बिशन तुमची पाहिजे. म्हणून यूपी बिहारमधून येऊन इथं प्लॅटफॉर्मवरती झोपणारा अमिताभ बच्चन, शाहरुख खान, गोविंदा हे केवढे मोठे झाले आणि आमचे गोविंदा इकडेच अजून कांदा बटाटा विकत बसले आहेत. त्यात आम्हाला संघर्ष जेवढा मोठा तेवढं यश मोठं असतं. संघर्ष आपका जितना बड़ा होगा उतनी बड़ी आपकी जीत होगी, इसलिए हर संघर्ष के लिए हमें तैयार रहना चाहिए. आणि कधी असं म्हणायचं नाही माझे आई वडील गरीब आहेत, माझे आई वडील ग्रामीण भागातले आहेत, काय नाही ते गरीब आहेत, तुम्हाला संधी आहे. टाटा बिर्लाच्या पोटी येऊन मर्सिडीज घेऊन कुणी फिरल, पण आपण शेतकऱ्याच्या पोटी, मजुराच्या पोटी, बिगाऱ्याच्या पोटी जन्माला येऊन जर आपण ते करू शकलो तर याचा अर्थ आपण आपलं आयुष्याचं ध्येय सार्थक केलेलं आहे. आणि मग ते सर मर्सिडीजवरती लिहायचं तुमचं काय असेल ते नाव, हा लोक लिहितात ह्याची कृपा त्याची कृपा, नाही तसं नाही लिहायचं. आपले कष्ट, कष्ट हेच भांडवल असं लिहायचं गाडीवरती. आणि कष्ट करणारा प्रत्येक माणूस मोठा होतो. मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्हाला शिवचरित्र कळलं तर किमान 2 गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये फॉलो करू शकता आणि त्या केल्या पाहिजेत. नंबर 1, ज्याला शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं कळले त्यांनी आयुष्यामध्ये कधी दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट
याला आयुष्यात स्पर्श करायचा नाही, म्हणजे तो निर्व्यसनी आयुष्य जगला पाहिजे। देशाचे अर्धे प्रश्न इथंच निकालात निघणार आहेत जर आम्ही व्यसन मुक्त समाज निर्माण करू शकलो तर। आणि नंबर दोन, माणूस कितीही मोठा झाला तरी मरेपर्यंत त्याने आपले आई वडिलांना विसरलं नाही पाहिजे, त्याने आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे, हे शिवचरित्राचं कन्क्लूजन आहे। जो अपने माँ बाप को नहीं भूलता है समझने का, वो शिवाजी महाराज को नहीं भूला है। अगर वो माँ बाप को भूला है इसका मतलब वो शिवाजी महाराज को भूला है। आणि तो खुळा आहे जो सांगतोय शिवाजी महाराज मला कळले, तुला काय कळले घंट्याचे शिवाजी महाराज अशा लोकांना म्हणतोय। ते काही लोक ते चंद्रकोर लावतात, दाढी वाढवतात, हा मिशा ठेवतात, असं कुठे शिवाजी महाराज असतात होय? काम काय करतो तो पेट्रोल पंपावर। हा शिवाजी महाराज असे काम करत होते, शिवाजी महाराज महाराज होते। महाराजांसारखं दिसण्यापेक्षा महाराजांसारखं असलं पाहिजे। महाराज जसे विचार करायचे तसा विचार आम्हाला करता आला पाहिजे। महाराज जशी कामं करायचे तशी कामं आम्हाला करता आली पाहिजे। कशी कामं करायची तुम्हाला सांगतो, मग ते आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ छानपैकी। काय लिहिले त्यांच्या राजमुद्रेवरती, म्हणजे तुम्हाला राजा व्हायचा असेल तर यू हॅव टू फॉलो दिस थ्री लाईन्स, ज्या त्यांना लिहून दिलेल्या आहेत। ऍट द यंगर स्टेज चाइल्ड कॅन फॉरगेट, दॅट्स वाय इट शुड बी गिव्हन इन रायटिंग। तरुण वयामध्ये किंवा लहान वयामध्ये मुलगा सांगितलेली गोष्ट विसरू शकतं, त्याला मिरची आणायला सांगितलं ते चहा पावडर घेऊन येऊ शकतं, असं होऊ शकतं। म्हणून त्याला आई वडिलांनी चिठ्ठी द्यायला पाहिजे, हे जाण हे दुकानातून एवढं एवढं ग्राम घेऊन ये, बरोबर। शिवाजी महाराजांना रायटिंग मध्ये दिलेले तीन वाक्य, प्रतिपद चंद्रलेखेव, आपल्याला शून्यातून स्वराज्य सुरू करायचे। व्हॉट इज युअर असेट? मिनिमम जवळपास शून्य, झिरो। यू हॅव नथिंग विथ यू बट यू हॅव टू स्टार्ट विथ दॅट झिरो। आणि म्हणून जो झिरोतून सुरू करतो ना तोच पुढे आयुष्यामध्ये हिरो होतो। आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याला काय करता येत नाही आयुष्यामध्ये। सगळे हिरो पहिले गरीबच होते ना रो, आता कुठल्या कुठे आहेत? 400-500 कोटी रुपये वर्षाला कमवतात एक एक हिरो। आणि ते पैसे कोण कोणामुळे कमवतात? आपल्यामुळे कमवतात। आला पिक्चर की आपण बघायला जातो, 200-500 रुपये तिकीट असते त्याचं। चांगले पिक्चर असेल तर बघायला हरकत नाही, पण लोक खूप नको तेच पिक्चर बघतात। ते काढणारे पण काय काढतात त्याचं तो वेगळं गणित आहे त्यांचं, कारण जसा प्रेक्षक तशी मागणी, सैराट त्याच्यामुळे चालला नाही काय त्याच्यात काय दावा। पण सैराटचा पार्ट वन हा जरी थ्रिलिंग असला, इंटरेस्टिंग असला, तरी सैराटचा पार्ट टू तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे। एका खात्या पित्या घरच्या मुलीने जर लव्ह मॅरेज केलं तर काय भानगड होते आणि तिचा एंड कसा होतो, शेवट किती खतरनाक होतो। म्हणून मुलांनी आणि मुलींनी कधीही लव्ह मॅरेजच्या चक्कर मध्ये पडायला नाही पाहिजे, हे पण शिवचरित्रातून समजून घेतलं पाहिजे। आई वडील जे विचार करतील तर आपल्यासाठी उत्कृष्ट विचार असतो, आणि म्हणून ते सांगतील तिथं आनंदाने लग्न केलं पाहिजे। कॉलेजचा मित्र खरा मित्र नसतो, कॉलेजची मैत्रीण खरी मैत्रीण नसते, ती आईस्क्रीम वाली असते। त्याच्यामुळे त्या भानगडीत न पडता करिअरच्या वेळी करिअरचाच विचार केला पाहिजे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। प्रतिपद चंद्र लेखेव म्हणजे अमावस्या झाल्यानंतर 2 दिवसांनी जो चंद्र असतो की नाही तो तेवढीशे चंद्रकोरेतून आपल्याला सुरू करायचंय। आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र असतो की नाही एवढं पूर्ण विशाल आपल्याला उभं करायचंय। कशातून करायचंय, कुणी करायचंय? प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता। आणि ते किती मोठं करायचंय, एवढं वर्धिष्णू म्हणजे एक्सपांड करायचंय की त्याला विश्वाचं लिमिट असलं पाहिजे। विश्व म्हणजे काय? आपण विश्व सुंदरी म्हणतो की नाही, युनिव्हर्स, मिस युनिव्हर्स कोणतरी झाली बघा ती छिल्लर म्हणून पोरगी, मानुषी छिल्लर तिचं नाव। आता आडनाव छिल्लर आहे तर मी काय करू, तिचं आडनाव छिल्लर आहे, पण ती छिल्लर पण विश्व सुंदरी झाली। आता विश्व म्हणजे काय? वी शुड ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन्स युनिव्हर्स। महाराजांनी स्वराज्य सुरू केलं पुण्यातून, हे पुणे महाराष्ट्रामध्ये येतं, महाराष्ट्र भारतामध्ये, भारत आशिया खंडामध्ये, असे 7 खंड एकत्र केले ते पृथ्वी अर्थ, अशा अनेक पृथ्वी एकत्र केल्या तर एक जग तयार होतं, दॅट इज कॉल्ड एस वर्ल्ड। असे अनेक वर्ल्ड तयार केले तर एक तयार होती गॅलेक्सी, अशा अनेक गॅलेक्सी आकाशगंगा तयार केल्या एक युनिव्हर्स तयार होतं। आणि हे शिवाजी तुला राज्य किती मोठं करायचंय, अख्ख्या विश्वात तुझं नाव झालं पाहिजे, याला म्हणतात आयुष्याचं मिशन। आणि हाय काय काहीच नाही, प्रतिपदेच्या चंद्रापासून शून्यातून सुरू करायचंय। म्हणून गरिबांच्या मुलांना कायम स्कोप आहे, लक्षात ठेवा, जो जेवढ्या गरिबीत जगलेला आहे त्यांनी तेवढंच पुढे यश मिळवलेलं आहे, कारण त्यांनी निगेटिव्ह प्रवास बघितलेला असतो। आणि आज शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्रात होत नाही, फक्त भारतात होत नाही,
अमेरिकेसारख्या देशातल्या त्या टाइम्स स्क्वेअर चौकामध्ये पण होती आणि जगातल्या 111 देशांमध्ये जयंती होणारा एकमेव माणूस छत्रपती शिवाजी महाराज. हिटलरची होत नाही, सिकंदरची होत नाही, अलेक्झांडरची होत नाही, शिवाजी महाराजांची का होते? कारण त्यांनी जसं स्वतःचं आयुष्य घडवलं, इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांचं सुद्धा आयुष्य एवढं चांगलं घडवलं की आज या भारताची जी इंच इंच भूमी आपल्या नावारती आहे ना, ते सगळे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे. यात आपल्या नावावर सात बारा सुद्धा नसता आपण दिव्यात राहिलो नसतो, आणि राहिलो असतो तर आपली नावं वेगळीच असती, आपल्याला आडनावं पण वेगळी मिळाली असती. आणि म्हणून तुम्ही मंदिरात जात असताल किंवा जात नसताल, एक तुमच्या आई वडिलांच्या पायात तुम्ही पडलं पाहिजे, आणि दुसरं घरात शिवाजी महाराजांचा फोटो असला पाहिजे. कारण हा माणूस नसता तर या देशाचा जगाचा इतिहास आम्हाला पाहायला मिळाला नसता. आज माझ्या अंगावर भगवा ड्रेस नसता आणि तुमच्या कपड्यावर टीका नसता, हे लक्षात घ्या. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे हे उपकार, आणि ते काय फक्त एका जातीपुरते उपकार नाहीयेत, एका प्रांतापुरते उपकार नाहीयेत, एका भाषेपुरते उपकार नाहीयेत. आज आम्ही जे काशी विश्वेश्वराचं मंदिर बघतोय, त्याची वीट ना वीट, त्याचा दगड ना दगड छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पैशातून उभा राहिलेला आहे. म्हणून काशीची काशी वाचवणे, काशीचे ते वैभव वाचवणं हे सुद्धा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे, नाहीतर तिथे सुद्धा रूपांतर झालं असतं वेगळ्याच गोष्टीमध्ये. मग हे शिवाजी महाराज एवढ्या फ्रंटवरती लढतात कसे? सामाजिक क्षेत्रामध्ये लढतात, युद्धाच्या क्षेत्रावरती लढतात, कौटुंबिक क्षेत्रामध्ये लढतात, भाषिक प्रश्नामध्ये लढतात, एवढं सगळं या माणसाला का जमतं? तर त्यांच्या मिशन स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट अत्यंत क्लिअर आहे की तुम्हाला महाराष्ट्रापुरतं राहायचं नाही, तुम्हाला भारतापुरतं राहायचं नाही, तुम्हाला विश्वाच्या लेवलला काम करायचं. आणि तेवढं मोठं ध्येय प्राप्त करत असताना तिसरी लाईन त्याच्यामध्ये, मुद्रा भद्राय राजते, तुमचं राज्य मराठ्यांचं राज्य नसेल, तुमचं राज्य भोसल्यांचं राज्य नसेल, तुमचं राज्य फक्त मराठी माणसाचं नसेल, तुमचं राज्य सर्वसामान्य रयतेचं असेल, ही पण त्याच्यातली अट आहे. मुद्रा भद्राय राजते, भद्राय म्हणजे कल्याण करणे, सर्वसामान्य उपेक्षित शोषित वंचित अशा सगळ्या माणसांचं कल्याण करणं ही तुमची जबाबदारी आहे. स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे या उपेक्षित शोषित लोकांना न्याय दिला पाहिजे. आणि या मिशन स्टेटमेंटला घेऊन, भगवा झेंडा सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आपलं स्वराज्याचं कामकाज सुरू केलं. ज्याच्या आयुष्यामध्ये जेवढं मोठं ध्येय तेवढी त्याला मॅनेजमेंटची गरज लागते. ज्या लोकांना मॅनेजमेंटची गरज लागत नाही याचा अर्थ त्याच्या आयुष्यात कमवण्यासारखं काही नाही. जे लोक पाराव निवांत बसलेले असतात, समजायचं यांना काही कमवायचं नाही, ते नुसतेच पाराव बसून गप्पा मारत असतात. ह्याची मुलगी पळून गेली, ह्याचा पोरगा नापास झाला, ह्याचं घर पडलं, अरे तुझं आयुष्य मोकळं पडलं त्याचं काय? पण ह्याला तो विचार करायला वेळ नसतो. त्यांच्या आयुष्यात ध्येय नाही, ते पूर्वी पारावर बसायचे, आता ते फेसबुकवर बसतात, ते व्हॉट्सअपवर बसतात आणि 8-8 तास आपला टाइमपास करतात. त्यातले राहिलेले अर्धे लोक टीव्ही समोर बसतात. तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर आयुष्यामध्ये दोन गोष्टीपासून खूप लांब राहायला पाहिजे. एक म्हणजे टीव्ही. वेन टीव्ही वॉज इन्व्हेंटेड इट वॉज कॉल्ड एज इडियट बॉक्स. टीव्हीचं मूळ नाव आहे इडियट बॉक्स. आणि त्या इडियट बॉक्स समोर बसेल तो हुशार कसा होईल? लक्षात ठेवा, जो लोग टीव्ही देखते हैं वो टीव्ही में कभी नहीं आते, और जो कभी टीव्ही नहीं देखते है वही लोग टीव्ही में घुस जाते हैं. तो तुमको टीव्ही देखना है या टीव्ही में घुसना है, तो तुम फैसला तुम करो. आपण टीव्ही समोर बसायचं तर टीव्ही लोकांनी आपल्याला बघितलं पाहिजे, हे आपण याचा निर्णय घेतला पाहिजे. मोबाईल हे अत्यंत घातक रसायन आहे, ते चांगल्या कामासाठी जन्माला आणले पण ते ब्रह्मराक्षस म्हणून आपल्यावर उलटलेले आहे. लोक सकाळपासून रात्रीपर्यंत कानाला फोन लावूनच असतात. लक्षात ठेवा, जो जास्त फोनवर बोलतो तो माणूस बिनकामाचा असतो, बिनकामाचा, पक्का बिनकामाचा. काही नाही, ते स्वतःच कोणाला तरी मिस कॉल देतं आणि परत सांगतो, हो मी एका कार्यक्रमामध्ये, नंतर फोन करतो. तुला कोणी सांगितलं होतं का मिस कॉल द्यायला? ते देतो. काही काही लोक 3-3 फोन घेऊन फिरतात, एकही कामाचा फोन नसतोय, उगा डबरी डबरी फोन घेऊन. अरे एकाच मोबाईलमध्ये एवढे कार्ड बसतात आणि एवढे नंबर तुला का पाहिजेत? ज्याच्याकडे दोन नंबर असतात तो माणूस एक नंबरचा नसतो, हे तुम्ही समजून घ्या. नंबर माणूस कधी बदलतो मोबाईलचा? कोणाचे तरी पैसे बुडवले असतील तर बुडवतो. म्हणजे एखादा माणूस प्रामाणिक आहे, तुम्ही कसं त्याला ओळखू शकता? त्याला विचारायचं तुझं सिम कार्ड किती वर्ष जुनं आहे,
जो जो म्हणतात 10 वर्ष जुने आहे ते समजायचं प्रामाणिक माणूस आहे. जो जो म्हणतात आत्ता दादी सबरूने मी सिम कार्ड घेतलं समजायचं हा आपल्याला टोपी टाकणार आहे. जिसका सिम कार्ड का गॅरंटी नाही उसका कॅरेक्टर का भी गॅरंटी नाही आहे. म्हणून नंबर बदलायची गरज काय, ज्याची नियत बदलत नाही त्याचा नंबर बदलत नाही. हा त्याचा डायल नंबर एकच असतो. करू क्या डायल नंबर एकच नंबर असला पाहिजे त्याचा. नवीन नवीन घ्यायची काही गरज नाही. शिवाजी महाराज ज्यावेळी पुण्यात येतात हे त्यांचं ध्येय धोरण सगळं ठरवून येतात. आता जर आपलं ध्येय मोठं असेल तर पहिली आपल्याला गोष्ट करावी लागेल प्राईम टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं वेळेचं व्यवस्थापन करावं लागेल आणि ते करण्यासाठी तुम्हाला डिव्हिजन ऑफ लेबर करावं लागेल. तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करायला पाहिजे. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही 8 तास शाळेमध्ये येता आणि 8 तास झोपता बाकीचे राहिलेले 8 तास काय करता ते याचं उत्तर प्रश्नवाचक आहे. हाच प्रश्न आपण मोठ्या माणसांना विचारला तुम्ही 8 तास काम करता 8 तास झोपता राहिलेले 8 तास 24 पैकी तुम्ही काय करता म्हणजे आम्ही कधी विचारच केला नाही याचा. कारण घराची गरजच पडलेली नाही. कामावून आला की घरी फक्त टीव्ही चालू करायची हातपाय धुवून बसला जेवला झोपला सकाळी परत कामाला गेला 8:30 लोकल पकडून हे लटकीच चालूच आपला कार्यक्रम. 30 वर्ष सर्व्हिस केली 20 वर्ष काय तुम्ही कमवल. जेवढा आपला 30 वर्षाचा पीएफ असतो तेवढा एखादा माणूस एका दिवसात कमवतो. मग आपण कमवलं काय तर आपण वेळेचं गणित कधी बघितलं नाही. शिवाजी महाराजांनी हे वेळेचं गणित वयाच्या 12व्या वर्षापासून बसवलं. त्यांच्या हाताखाली 600 कर्मचारी होते. वयाच्या 12व्या वर्षी महाराजांच्या हाताखाली 600 स्टाफ होता आणि शिवाजी महाराजांकडे 8 मिनिस्टर 8 मंत्री महाराजांच्या हाताखाली होते. त्या मंत्र्यांमध्ये पेशवा असेल सुरणीस असेल वाघनीस असेल सुमंत असेल डबीर असेल सेनापती असेल पंडितराव असेल आणि 8वा जो आहे तो दानाध्यक्ष. दानाध्यक्ष म्हणजे चॅरिटी कमिशनर. की माझ्याकडे गोरगरीब रहित जो कोणी येईल त्याला मदत करण्यासाठी महाराजांचा सिक्रेट फंड असायचा किंवा एक मोठा फंड असायचा. हा पण फंड लक्षात ठेवा. ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं त्यांनी वाटत सुटलं पाहिजे. ज्याला मोठं व्हायचं त्यांनी लोकांना देत गेलं पाहिजे. जो देत जातो तो वाढत जातो. जो जमा करतो तो इतिहास जमा होतो. महाराष्ट्राचे एक माजी मंत्री आज जेलमध्ये आहे. जमा करत गेले. म्हणून जमा करणाऱ्यांचा इतिहास निर्माण होत नाही वाटणाऱ्यांचा इतिहास निर्माण होतो. आणि म्हणून वाटायला शिकलं पाहिजे. आपण म्हणून आमच्याकडे काय वाटायला. तुम्ही लोकांना प्रेम वाटू शकता. तुम्ही लोकांना आपुलकीची भावना वाटू शकता. तुमच्या घरी काही नसेल तरी लक्षात ठेवा रामाने इतर कोणाच्या घरी जेवला की नाही जेवला मला माहित नाही पण त्याच रामाने शबरीची बोरं पण खाल्लेली आहेत. आणि म्हणून तुमच्याकडे काही नाही याचं भांडवल न करता तुमच्याकडे जे आहे. अर्धा कप चहा पाजायला किती वेळ लागतो किती खर्च येतो त्याच्यासाठी पण लोक म्हणतात पुढच्या वेळी चहाला या. तर एवढा महाग आहे का चहा बरं. मग तुम्ही जर एवढी कंजूशी करत असताल तर तुम्ही माणसं कशी जोडू शकता. ज्याला आयुष्य घडवायचंय ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी माणसं जोडली पाहिजेत. आणि माणसं जोडायला काय लागतं लागते महाराजांचं म्हणणं काय मॅनेजिंग मेन विथ टी. या देशात चहा फेमस आहे आणि या देशामध्ये जर तुम्ही एखाद्याला चहा पाजला तर तृप्त आत्म्याने तो घरी जातो. पण त्याला जर चहा नाही पाजला ना अख्ख्या गावभर देवगावात बोंबलत फिरतो. साहेबांच्या ऑफिसला 1 तास बसलो साधा चहा नाही मला विचारला. भांडण किती 2 रुपयाचे द्या ना त्याला चहा पाजा ना. दुसरं काय पाजण्यापेक्षा हे परवडते की नाही. मग पाजा ना कशाला कंजूशी करताय. मी यावेळी बघतो हे महाराष्ट्राचे सगळे मंत्री आहेत की नाही त्यांच्या बंगल्यावरती त्यांनी खास माणसं ठेवलेली असतात. येणाऱ्या प्रत्येकाला चहा पाजा सुटतात. काम होऊ नाही हो आणि हे खुळं फोटो काढून आणतो त्या बंगल्यावरचं. देवगिरीवर गेलतो सह्याद्रीवर गेलतो आणि चहा पिऊन आलो. तू चहा प्यायला गेलतो रे बावळ्या तुझं काम झालं का ते बोल. पण ह्याला इंटरेस्ट कशात. बाहेरून फोटो फोटो काढतो एंट्री मारताना सह्याद्रीवर हा देवगिरीवर. अरे तुझं गेलं सगळं डबऱ्यात. तू कामासाठी गेलतो ते काम झालं का तुझं. म्हणजे मुख्यमंत्री बसलेले असतात असे खुर्ची घेऊन लाईनशीर प्रेस कॉन्फरन्स त्यांची चालू असते सगळ्या कार्यकर्त्यांवर शिष्टमंडळ. हा पाठीमागून जातो आणि साहेब चहा पाहिजे का असं विचारतो. तेवढ्या त्याचा मित्र फोटो काढतो आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपला टाकतो मुख्यमंत्र्यावर चर्चा करताना. घंट्याची अशी चर्चा असते कानात उभं राहून. म्हणजे आम्हाला आकर्षण असलं आणि लोकांना कळतं बरं का खरा फोटो खोटा फोटो असं मध्येच मुंडकं घालायचं. कोणाचा तरी सत्कार झालो असतो हा मध्येच उगवतो. आणि साहेबांचा सत्कार करताना साहेब तुझा सत्कार घेतील का आणि तुझा सत्कार त्यांनी घेतला ते साहेब राहतील का. लगेच पेपरला फोटो येतील ना की अमुक अमुक गुंड यांच्या स्टेजवर झाले त्यांचे आवरून नुकसान. म्हणून माणसं जोडणे आयुष्यामध्ये हे गणित पहिले समजून घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्यामधले 50% प्रश्न
हे माणसं तोडल्याने निर्माण होतात आणि आपल्या आयुष्यातले 100% प्रश्न माणसं जोडल्याने संपतात. म्हणून तुमच्या खिशात पैसे असतील नसतील, तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल नसेल, तुमच्याकडे ज्ञान असेल नसेल, पण तुमच्याकडे जर योग्य माणसं असतील तर तुम्ही जगात काही करू शकता. म्हणून तुमच्यासोबत टीम पाहिजे, तुमच्यासोबत माणसं पाहिजे. अर्जुनाकडे काय होतं? 5 भाऊ, छोटस सैन्य, पण कौरवांची गिरली की नाही, फक्त एक माणूस त्यांच्या सोबत होता. आणि त्या माणसाने पण काय सांगितलं? मी चक्र हातात घेणार नाही, मी कुठलाही मिसाईल चालवणार नाही, मी रणगाडा पण चालू करणार नाही, मी बंदूक पण चालवणार नाही, मी फक्त तुला गाईड करील. मी तुझ्या पुढे आहे, तुला मी गाईड करील कुठं काय करायचं, एवढंच करेल. दुर्योधन म्हणला, असा माणूस मला कशाला पाहिजे जो मिसाईल पण चालवणार नाही म्हणतो, बॉम्ब पण फोडणार नाही म्हणतो. तो म्हणला, नको नको, हा माणूस नको, आपल्याला सैन्य पाहिजे. निर्णय काय झाला? दुर्योधनाचं दुप्पट सैन्य असताना भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा असे रथी मारती असताना कौरवांच्या पक्षामधला एकही माणूस शिल्लक राहिला नाही आणि पांडवांच्या पक्षातला एकही माणूस मेला नाही. कारण का? योग्य माणूस जोडला पाहिजे आयुष्यामध्ये जो तुम्हाला दिशा दाखवू शकतो. और तभी अच्छे दिन आने वाले, अगर आज में अच्छा होगा तो अच्छे दिन आने वाले है. मुझे लगता है दिवा गांव को अच्छा दिन आने वाला है, आज ये शुरुआत हुआ है. माणसं चांगली पाहिजेत, त्यांचे विचार चांगले पाहिजेत. आमची स्पर्धा शेजाऱ्याची असते, लक्षात ठेवा, शेजाऱ्याची स्पर्धा नाही केली पाहिजे. आमची स्पर्धा डायरेक्ट डोनाल्ड ट्रम्प, तात्या पाटील यांच्याशी असली पाहिजे, की त्याच्या घराला सोन्याच्या भिंती आहेत ना, माझ्या कौलं सोन्याची कशी नसणारेत मी पण बघतो. आणि तसं म्हणून उद्योजक व्हायला पाहिजे. आम्ही तसं करत नाही, आम्ही म्हणतो नाही हो तो आपण को जमण्यावाला नाही, त्याने केलं आपल्याला कसं जमेल. मग उसळ खा, तू पंचामृत खा, तू व्यायाम कर, तू योगा कर, तुला अशक्य काहीच नाही. देर इज नथिंग इम्पॉसिबल टू एव्हरी मॅन. प्रत्येक माणसाला आयुष्यात करण्यासारखं बरंच काय, फक्त त्यांनी मनाव घेतलं पाहिजे की मला हे करायचंय. करता येतं सगळं, काय करता येतं. मग महाराजांना एवढं मोठं ध्येय प्राप्त करायचंय, पुण्यापासून सुरुवात करून फार विश्ववंदित व्हायचंय, एकट्याने खेळ होईल का? म्हणून महाराजांनी वयाच्या 12 वर्षी 8 मंत्री ठेवले आणि 600 कर्मचारी ठेवले. आणि या मंत्र्यांना 30 विषय, 12 महाल 18 कारखाने. म्हणजे काय? 18 कारखाने म्हणजे 18 प्रोडक्शन इंडस्ट्रीज आणि 12 सर्व्हिस इंडस्ट्रीज असे 30 डिपार्टमेंट सांभाळायला 600 लोक आणि त्यांचं नेतृत्व करायला 8 मंत्री आणि या 8 मंत्र्यांना गाईड करायला जो बॉस आहे, शिवाजी द बॉस, त्या बॉसचं वय फक्त 12. म्हणून तुम्हाला तुमचं करिअरचा ट्रॅक वयाच्या 12व्या वर्षापर्यंत कळला पाहिजे. जर तुम्हाला तुमचं करिअरचा कल 12व्या वर्षापर्यंत कळला नाही, तुमचे 12 वाजणार आहेत आणि पालकाचे सुद्धा वाजणार आहेत. म्हणून लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसले पाहिजे. उगस पोरांना मारून मारून ट्युशनला पाठवू नका, किरको डॉक्टर बनने का है, इतना पढने का है. वो डॉक्टर नहीं होएगा, वो पेशेंट होएगा. हाँ, इतना पढने का कोई जरूरत नहीं है. हाँ, त्याला इंजिनियर करायच्या चक्कर मध्ये तो गौंडी सुद्धा होणार नाही. हाँ, त्याला जे आवडतं त्याला ते शिकू द्या. आमचा एक मित्र आहे कोकणातला, गौऱ्या एक्सपोर्ट करतो ऑस्ट्रेलियाला, वर्षाला 84 लाख रुपये उत्पन्न आहे. गौऱ्या गाईचं शेण एक्सपोर्ट करतो तिकडे मच्छर पळवण्यासाठी ऑस्ट्रेलियात. गुड नाईट लावत नाही, बाकीचं लावत नाहीत, गौरीचं एक खान छोटासा तुकडा घेतात आणि तो पेटवतात आणि रात्रभर तो धूर घरात राहिला की मच्छर येत नाहीत. शिकलेले लोक गौरीचा धूर वापरतात आणि आमचे अडाण लोक गुड नाईट लावतात. त्यांची नाईट बॅडच होणार आहे. कारण तुम्ही जो ऑक्सिजन घेणार आहे त्या ऑक्सिजन मध्ये जर केमिकल मिक्स झालं तर तुमच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न. म्हणून सांगतो हे युरोपवाले लोक बदमाश आहेत, तुम्हाला फिरवून आणतात. असं म्हणजे ते गणपती आणि कार्तिक स्वामीची कॉम्पिटिशन लागली की पहिलं जग कोण फिरून येतो, तर कार्तिक स्वामी त्याचं वाहन होतं मोर पिकॉक, त्याच्यावर तो बसला, म्हणजे फायटर प्लेन सारखंच असेल ते, असं उडालन फर करून आखी पृथ्वी फिरून आला. गणपती जागेवर उभा होता, ते म्हणले अरे मी फिरून आलो, तू अजून सुरुवात नाही केली. म्हणले नाही, माझं पृथ्वी फिरून झाली, मी आई वडिलांना एक फेरी मारली, मी अख्खं जग जिंकलं. गणपती जिंकले की नाही तिथे? लॉजिकची गोष्ट आहे की नाही? आता हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपल्याला शिकवलं, पण आपण आत्मसात आणलं का? पूर्वी टीव्ही असं असेल तर तामिळनाडू लोकांना नेऊन द्या, जसं असेल तर आफ्रिकेमध्ये निग्रो लोकांना नेऊन द्या, आणि 7 दिवसात त्यांचा कलर बदला, तुमची अख्खी कंपनी आम्ही विकत घेऊ. आहे का शक्य?
म्हणून भूलथापांना बळी पडले नाही पाहिजे, जाहिरातींना बळी पडून आपण मॅगी खातो, कोल्ड्रिंक पितो, हे सगळं आयुष्याला घातलं घेईन. म्हणून जिजाऊ साहेब आपल्या मुलाला आणि आपल्या पण आजी आपल्याला नाश्त्यामध्ये एक वस्तू द्यायची, त्याचं नाव उसळ. जी खाल्ल्यानंतर पोरं उसळलीच पाहिजे त्या आहाराचं नाव उसळ. म्हणून मुलांना तुम्ही पालकांना विनंती करा की आम्हाला डब्यावर एक तरी उसळ दिली पाहिजे, एक तरी फ्रूट दिलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, 18-18 तास काम करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे का 18 तास काम करतात त्याचं पण एक तुम्हाला कारण सांगतो. राजकारण नाही, फक्त कारण सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल. तुम्ही उठल्यानंतर 10 ते 15 मिनिटं योगा केलाच पाहिजे आणि अर्धा पाऊण तासाचा मॉर्निंग वॉक, नॉट ए वॉर्निंग वॉक, इट्स अ मॉर्निंग वॉक. म्हणजे अनलेस अँड अंटिल द डॉक्टर इज गोइंग टू वॉर्न यू दॅट युअर हेल्थ इज गोइंग टू बी इन डेंजर, तेव्हा तुम्ही कुठेतरी धावाधाव करता. त्याच्या अगोदर दररोज थोडीशी धावपळ करा, अटॅक येऊन मरायचं प्रकरण कमी होतील. हा, एक बाई आंघोळीला गेली तिकडेच मिळली, हे तुम्ही बघितलं आत्ता गेल्या आठवड्यात. आता ती वरून बघत असेल, चंद्र दिसतोय मला, चांदणी कुठे काय माहित नाही. आम्ही पालकांनी शिवाजी आमच्या घरात घडवायचा असेल तर पहिलं मुलांच्या आहारावर चेंज केला पाहिजे. आहार आमच्या पोरांना व्यवस्थित मिळाला पाहिजे. कोल्ड्रिंक त्यांना आयुष्यामध्ये दिली नाही पाहिजे. चहा त्यांनी कधीच पिला नाही पाहिजे. त्यांनी खायची तर उसळ आणि त्यांनी प्यायचं तर दूध, पण ते सुद्धा दूध भेसळयुक्त नसावं. आज शहरातल्या पोरांची अवस्था एवढी खराब आहे की दूध कोण देतं म्हटलं तर त्यांना गाय म्हैस कळत नाही, ते भैया देतो म्हणतात. त्या भैया कसा दूध देईल, भैया नगरी काय. म्हणजे जर त्यांना दोन गोष्टी दाखवल्या, गाय आणि म्हैस, त्यांचा फरक कळत नाही पोरांना. म्हशीचा कलर एकच असतो, गाई मल्टिपल कलर मध्ये असते, आहे का फरक. आणखी डिटेल मग शिक्षण व्यवस्थेमध्ये हे शिकवलं पाहिजे. नाही तर बऱ्याचदा काय होत आहे, पोराला 90% मार्क आहेत पण ऍक्च्युअल ज्यावेळी बाजारात उतरतो त्याला काहीच कळलेलं नसते आणि मग गडबड होते. मी सांगत होतो माणसाच्या फिटनेस सदस्य माणसं कशी मोठी होतात. तुम्ही सकाळी उठण्यावर योगा केला पाहिजे, तुम्ही व्यायाम केला पाहिजे. आणि सकाळी तुम्हाला काय वाटतं, ज्याच्या घरी 1 करोड गायी आहेत तो कृष्ण लोकांच्या घरी जाऊन 200 ग्रॅम दही चोरतो? हे टीव्ही वगैरे असं दाखवलं सगळं पुराणात की श्रीकृष्ण सकाळी सकाळी ते दही दूध लोणी चोरायला जायचे. आणि त्याच्या घरी 1 कोटी गायी होत्या. मग ह्यांची जे डेअरीचं प्रोडक्शन पकडलं, अख्ख्या मथुरीचं कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्याकडे होत. एक डिग्री आहे नंद, उपनंद, महानंद. नंद म्हणजे ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहेत, उपनंद म्हणजे ज्याकडे 50 लाख गायी आहेत, असं त्या गायींची संख्या आहे. त्याच्यावर नंद, उपनंद, महानंद, जसं नगरसेवक, आमदार, खासदार अशी पोस्ट आहे तसं. आणि हा पोरगा दुसऱ्याच्या घरचं दही चोरायला जातो का? नाही, त्या उलट्या गवळणी त्याच्या मागे लागायच्या की हरी नेहा, हरी नेहा. हे उलट झालं, निहारी निहारी, हे तुमचा ब्रेकफास्ट. आलं का लक्षात? तो ब्रेकफास्ट काय, तर तुम्ही 200 ग्रॅम दही दररोज खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली पाहिजे, त्याच्यामध्ये 1 चमचा मध टाकलं पाहिजे, थोडस दूध टाकलं पाहिजे, याला त्यात 5 तुळशीची पानं टाकली पाहिजे. तुम्ही आयुष्यात कधीही संसर्गजन्य आजार, सर्दी, ताप, थंडी, खोकला यांनी आजारी पडणार नाही, ही गोष्ट, त्याचं नाव पंचामृत. नरेंद्र मोदी दररोज 200 ml 200 ग्रॅम हे पंचामृत खातात. मी ऑफिशियल मागवलेली माहिती तुम्हाला सांगतोय. मग ही फिटनेस तुमच्याकडं पण यायला पाहिजे. बचेंगे तो और भी लढेंगे, जगलो तर विकास करणार आहे, जगलो तर अभ्यास करणार आहे. शिक्षकांनी सुद्धा एवढं मोठं चांगलं मैदान आहे, दररोज जरा 1 तासभर मुलांचा व्यायाम घ्या. कारण महेंद्रसिंग धोनी 1 छक्का मारला तर 4 कोटी रुपये कमवतो, हेलिकॉप्टर शॉट आहे ना उत्पन्न. तो वीरेंद्र सेहवाग किती पैसे कमवतो, असे किती एकेका स्पोर्ट्स मध्ये. म्हणजे तुम्ही एकदाच जिंकले की आयुष्यभर काही जरी नाही झालं तरी तुम्ही करोडपती राहू शकता, एवढा पैसा खेळामध्ये. आणि म्हणून मुलांनी खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, आपल्या आवडीचा विषय काय त्याची निवड बरोबर केली पाहिजे. शिवाजी महाराजांकडून अपेक्षा काय, तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं पाहिजे. का उभं केलं पाहिजे, 400-500 वर्ष या देशावरती मोगलांचं राज्य. आले किती मोगल, मुठभर मोगल, तुर्कस्थानातून आले, त्याला तुर्की फॅमिली म्हणतात, तुर्की. हा, आपल्याकडे तर्कच करायला कोणी शिल्लक नव्हतं, फक्त आले की पळून जायचं आणि ते घोड्यावर यायचे, एखाद्या गावात घुसायचे, लुटालूट करायचे आणि परत निघून जायचे. महाराजांनी याचा अभ्यास केला की हे विदेशी आक्रमक या देशात कसे येतात, कसे जिंकतात आणि आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय, तर ते घोड्यावर येतात. महाराजांनी मग घोडदळाचं प्राधान्य दिलं की पायदळ कमी असलं पाहिजे,
घोडदळ जास्त असायला पाहिजे. हे काय करतात, एकटे येतात. मग शिवाजी महाराजांनी पण हा नियम काढला की आपल्या सुद्धा मोहिमेमध्ये कुणी आपली फॅमिली सोबत घ्यायची नाही, युद्धाला जाताना एकट्याने जायचं, घरचं कुणीही महिला आई बहीण बायको असं कुणी सोबत न्यायचं नाही, असे काही नियम बनवले. आणि युद्धामध्ये का जिंकतात ते, का आपण हारतो, याचा सगळा डिटेल अभ्यास वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराजांनी पूर्ण केला. आणि 12 वर्षी शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले आणि इथून खरं स्वराज्याची निर्मिती सुरू होते. ज्या ज्या माईमाऊलीला असं वाटतं, शिक्षकांना वाटतं, आपल्या मुलांनी शिवाजी महाराजांसारखं घडावं, या मुलांना जास्तीत जास्त प्रवास करायला शिकवा. जो जितना ज्यादा घुमेगा वो उतना ही दुनिया घुमाएगा, इसलिए घूमने को सीखना पड़ेगा, फिरायला शिकलं पाहिजे. जो फिरू शकतो तोच जग फिरवू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर झाला. 2 वर्ष लहानपणी जे शिवाजी महाराज शिवनेरीवर राहिले, ट्रॅव्हलिंग झेपणार नाही म्हणून राहिले, इन्फेक्शन काय होऊ नये म्हणून राहिले. वयाच्या 3 वर्षी शिवाजी महाराज आपल्या मामाच्या घरी आजोळी सिंदखेड राजाला गेले. 3 वर्षाच्या मुलाने 300 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. 5 वर्षी शिवाजी महाराज परत पुण्यात आले, परत 300 किलोमीटरचा प्रवास. 7 वर्षी शिवाजी महाराज बँगलोर इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये शिकायला गेले. वय वर्ष 7 ते 12 महाराजांचं शिक्षण बँगलोरला झाले. त्या काळात सर्व राजे मोठमोठे सरदार यांची पोरं बँगलोर शहरामध्ये शिकायला असायची आणि तिथे जिजामाता शिवाजी महाराजांना घेऊन गेल्या शिकायला. 5 वर्षात महाराजांचं ट्रेनिंग पूर्ण झालं. आय एम नॉट सेइंग एज्युकेशन, एज्युकेशन इज ओनली थिअरी पार्ट, आय एम टॉकिंग अबाउट ट्रेनिंग, ए ट्रेनिंग इज अ प्रॅक्टिकल पार्ट. मग शिवाजी महाराजांना प्रॅक्टिकलमध्ये काय शिकवलं, वेषांतर कसं करायचं, गुप्तहेर कला कशी वापरायची, घोडा कसा चालवायचा, बाण कसा मारायचा, भाला कसा फेकायचा, कम्युनिकेशन स्किल कसं असलं पाहिजे, असे 32 विषय ओनली 5 इयर्स सिलेबस. आणि तो प्रॅक्टिकल सिलेबस पूर्ण करून शिवाजी महाराजांनी पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे. महाराजांकडे 2 गोष्टी दिल्या त्यांच्या आईवडिलांनी. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं करिअरचा टर्निंग पॉईंट समजायला शिकलं पाहिजे. तुम्हाला जी गोष्ट आवडते ना, ते तुमचं करिअर असू शकतं. मग तुम्हाला काय आवडतं, लोकांनी हसू देत. लोक जर म्हणले ना, रे याचे काय आवड आहे, काय फालतूक आवड वाटते, लक्षात घ्या, जेव्हा लोक तुम्हाला वेडा म्हणतात तेव्हा तुम्ही खरे शहाणे असता, आणि जेव्हा लोक तुम्हाला स्कॉलर म्हणतात तेव्हा समजायचं तुम्ही स्कॉलर असण्याचा भास निर्माण केला जातो. आइन्स्टाईन, न्यूटन, एडिसन हे 3 उदाहरणं बघितलं तुमच्या लक्षात येईल, स्कॉलरशिप आणि अकलेचा संबंध लागत नाही. बरेचसे पालक आपल्या पोरांना नुसते स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवतात. अरे त्याची स्कॉलर राहिली तर त्याचं शिप येईल ना पुढे, कशाला पाहिजे स्कॉलरशिप, त्याला जगू द्या, खेळू द्या, बागडू द्या, 4 मार्क कमी पडले चालतील. तुम्ही बघितलं परवा 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या आणि एक पोरगा झटक्यावर मेला दादरचा, पेपरला टीव्हीला बातम्या बघितल्या ना तुम्ही, मला सांगा एवढं टेन्शन घेऊन करायचं काय, कमी मार्क पडले चालतील पण आपण जगलो तर पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असे कित्येक प्रसंग आले, ते नुसते आपण ऐकले तरी आपण जागेवर झटका येऊन मरून जाऊ, अटॅक येईल किंवा बीपी शुगर वाढेल आपण वर जाऊ, पण शिवाजी महाराज जागेवर स्थिर आहेत हे शिवचरित्रातून समजलं पाहिजे. की आम्हाला यश मिळालं तरी हवा डोक्यात गेली नाही पाहिजे आणि पराभव झाला तरी आम्ही खचलं नाही पाहिजे. वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराज पुण्यात फक्त 2 गोष्टी घेऊन आलेले आहेत, एक भगवा झेंडा आणि दुसरं आयुष्याचं मिशन स्टेटमेंट. एव्हरी कॉर्पोरेट कंपनी कॅरीज दिअर ओन मिशन स्टेटमेंट. प्रत्येक मोठा माणूस, प्रत्येक मोठी कंपनी यांचं आयुष्याचं ध्येय पहिलंच ठरलेलं असतंय. आपल्या देशात मोठा प्रॉब्लेम आहे, त्याला विचारा 10वी नंतर काय करणार आहे, तो सांगतो 11वीला जाणार आहे. 11वी नंतर काय करणार आहे, म्हणे मी 12वीला जाणार आहे. 12वी नंतर काय, मी 13वीला जाणार आहे. नंतर काय, मी ग्रॅज्युएट होणार आहे. व्हॉट आफ्टर ग्रॅज्युएशन, तो म्हणतो झाल्यावर बघू. म्हणजे देर इज नो प्लॅनिंग, म्हणजे आम्ही नुसतं पुढच्या वर्गात ढकलला, पुढच्या वर्गात गेला आणि नंतर बेकार झाला, अशी परिस्थिती आमची. म्हणजे आम्ही आमच्या आयुष्याचं ध्येय ठीक आहे, जिजाऊंना 8 मुलं झाली, त्यातलं पहिल्या मुलाचं नाव संभाजी आणि शेवटचा मुलगा शिवाजी, बाकीची 6 मुलं लहानपणीच
इन्फंट मॉर्टेलिटी म्हणजे बालमृत्यूमध्ये दगावलेली आहेत. त्या काळी पोलिओची इंजेक्शन नव्हती किंवा बाकी प्रवास असायचा, दगदग असायची आणि मग त्या केसमध्ये मुलं लहानपणी दगावली जायची. म्हणून पूर्वी जास्त लग्न करण्याची किंवा जास्त अपत्य असावीत असा एक पॅरलेल हेतू असायचा की पाच पैकी एक दोन मरतील, एखाद तरी शिल्लक राहील. आता गरज नाही, हम दो हमारा एक ठीक है, लई तले हम दो हमारे दो, नाही तो कम पडे तो हमको दो. कारण काय सांगतोय, काल सनी लिओनी दोन पोरं दत्तक घेतली ना, म्हणून सांगतोय एक तर हम दो हमारे दो नाही तो हमको दो. आता जर सनी लिओन लिओनीकर बाई आपले द्या, त्यांना जर दोन मुलं होऊ शकतात तर बाकीच्यांनी एवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे की हा देश चालवायचा असेल तर आम्हाला बॅलन्स पाहिजे. आणि तो बॅलन्स करताना किमान आपण दोन आहोत, आपले पुढे दोन, एक मुलगा एक मुलगी, एवढा तरी कुटुंब असायला पाहिजे. ठीक आहे, ते डिटेल मग तुम्हाला नंतर परत सांगू आपण. तर भगवा झेंडा आणि आयुष्याचं मिशन स्टेटमेंट घेऊन शिवाजी महाराज पुण्यामध्ये येतात. काय लिहिलंय त्या मिशन स्टेटमेंटमध्ये? तर लिहिलेलं आहे प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णूर विश्ववंदिता शहा श्रीनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते. तीन वाक्य आहेत आणि तीनही वाक्य अत्यंत बोलकी आहेत. एक वाक्य आहे विजन, एक वाक्य आहे मिशन आणि तिसरं वाक्य आहे ॲम्बिशन. तुम्ही आयुष्यामध्ये कसं घडलं पाहिजे, तर तुमच्या वडिलांकडे विजन पाहिजे, आईकडं मिशन पाहिजे आणि त्या विजन आणि मिशनवर काम करायची ॲम्बिशन तुमची पाहिजे. म्हणून यूपी बिहारमधून येऊन इथं प्लॅटफॉर्मवरती झोपणारा अमिताभ बच्चन, शाहरुख खान, गोविंदा हे केवढे मोठे झाले आणि आमचे गोविंदा इकडेच अजून कांदा बटाटा विकत बसले आहेत. का? आम्हाला संघर्ष जेवढा मोठा तेवढं यश मोठं असतं. संघर्ष आपका जितना बड़ा होगा उतनी बड़ी आपकी जीत होगी. इसलिए हर संघर्ष के लिए हमें तैयार रहना चाहिए. आणि कधी असं म्हणायचं नाही माझे आई वडील गरीब आहेत, माझे आई वडील ग्रामीण भागातले आहेत, काय नाही, ते गरीब आहेत, तुम्हाला संधी आहे. टाटा बिर्लाच्या पोटी येऊन मर्सिडीज घेऊन कुणी फिरल, पण आपण शेतकऱ्याच्या पोटी, मजुराच्या पोटी, बिगाऱ्याच्या पोटी जन्माला येऊन जर आपण ते करू शकलो तर याचा अर्थ आपण आपलं आयुष्याचं ध्येय सार्थक केलेलं आहे. आणि मग ते सर मर्सिडीजवरती लिहायचं तुमचं काय असेल ते नाव. हा, लोक लिहितात ह्याची कृपा त्याची कृपा, नाही तसं नाही लिहायचं. आपले कष्ट, कष्ट हे लिहायचं गाडीवरती. आणि कष्ट करणारा प्रत्येक माणूस मोठा होतो. मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्हाला शिवचरित्र कळलं तर किमान दोन गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये फॉलो करू शकता आणि त्या केल्या पाहिजेत. नंबर एक, ज्याला शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं कळले त्यांनी आयुष्यामध्ये कधी दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट याला आयुष्यात स्पर्श करायचा नाही. म्हणजे तो निर्व्यसनी आयुष्य जगला पाहिजे. देशाचे अर्धे प्रश्न इथंच निकालात निघणार आहेत जर आम्ही व्यसन मुक्त समाज निर्माण करू शकलो तर. आणि नंबर दोन, माणूस कितीही मोठा झाला तरी मरेपर्यंत त्याने आपले आई वडिलांना विसरलं नाही पाहिजे, त्याने आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. हे शिवचरित्राचं सिद्धांत आहे. जो अपने माँ बाप को नहीं भूलता है समझने का, वो शिवाजी महाराज को नहीं भूला है. अगर वो माँ बाप को भूला है इसका मतलब वो शिवाजी महाराज को भूला है. आणि तो खुळा आहे जो सांगतोय शिवाजी महाराज मला कळले. तुला काय कळले घंट्याचे शिवाजी महाराज? अशा लोकच म्हणतोय ते काय लोक ते चंद्रकोर लावतात, दाढी वाढवतात, हा मिशा ठेवतात, असं कुठे शिवाजी महाराज असतात होय? काम काय करतो तो पेट्रोल पंपावर. हा, शिवाजी महाराज असे काम करत होते. शिवाजी महाराज महाराज होते. महाराजांसारखं दिसण्यापेक्षा महाराजांसारखं असलं पाहिजे. महाराज जसे विचार करायचे तसा विचार आम्हाला करता आला पाहिजे. महाराज जशी कामं करायचे तशी कामं आम्हाला करता आली पाहिजे. कशी कामं करायची तुम्हाला सांगतो, मग ते आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ छानपैकी. काय लिहिले त्यांच्या राजमुद्रेवरती? म्हणजे तुम्हाला राजा व्हायचा असेल तर यू हॅव टू फॉलो दिस थ्री लाईन्स, ज्या त्यांना लिहून दिलेल्या आहेत. ऍट द यंगर स्टेज चाइल्ड कॅन फॉरगेट, दॅट्स वाय इट शुड बी गिव्हन इन रायटिंग. तरुण वयामध्ये किंवा लहान वयामध्ये मुलगा सांगितलेली गोष्ट विसरू शकतं. त्याला मिरची आणायला सांगितलं ते चहा पावडर घेऊन येऊ शकतं, असं होऊ शकतं. म्हणून त्याला आई वडिलांनी चिठ्ठी द्यायला पाहिजे, हे जाण हे दुकानातून एवढं एवढं ग्राम घेऊन ये. बरोबर, शिवाजी महाराजांना रायटिंग मध्ये दिलेले तीन वाक्य प्रतिपतचंद्र लेखेव, आपल्याला शून्यातून स्वराज्य सुरू करायचे. व्हॉट इज युअर असेट? मिनिमम जवळपास शून्य, झिरो. यू हॅव नथिंग विथ यू बट यू हॅव टू स्टार्ट विथ दॅट झिरो. आणि म्हणून जो झिरोतून सुरू करतो ना तोच पुढे आयुष्यामध्ये हिरो होतो. आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याला काय करता येत नाही आयुष्यामध्ये. सगळे हिरो पहिले गरीबच होते ना रो, आता कुठल्या कुठे आहेत? 400-500 कोटी रुपये वर्षाला कमवतात एक एक हिरो. आणि ते पैसे कोण कोणामुळे कमवतात? आपल्यामुळे कमवतात. आला पिक्चर की आपण बघायला जातो,
200-500 रुपये तिकीट असते त्याचं. चांगले पिक्चर असेल तर बघायला हरकत नाही, पण लोक खूप नको तेच पिक्चर बघतात. ते काढणारे पण काय काढतात त्याचा तो वेगळं गणित आहे त्यांचं. कारण जसा प्रेक्षक तशी मागणी, सैराट त्याच्यामुळे चालला नाही तर काय त्याच्यात काय दावा. पण सैराटचा पार्ट वन हा जरी थ्रिलिंग असला, इंटरेस्टिंग असला, तरी सैराटचा पार्ट टू तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. एका खात्या पित्या घरच्या मुलीनी जर लव्ह मॅरेज केलं तर काय भानगड होते आणि तिचा एंड कसा होतो, शेवट किती खतरनाक होतो. म्हणून मुलांनी आणि मुलींनी कधीही लव्ह मॅरेजच्या चक्कर मध्ये पडायला नाही पाहिजे, हे पण शिवचर्यातून समजून घेतलं पाहिजे. आई वडील जे विचार करतील ते आपल्यासाठी उत्कृष्ट विचार असतो आणि म्हणून ते सांगतील तिथं आनंदाने लग्न केलं पाहिजे. कॉलेजचा मित्र खरा मित्र नसतो, कॉलेजची मैत्रीण खरी मैत्रीण नसते, ती आईस्क्रीम वाली असते. त्याच्यामुळे त्या भानगडीत न पडता करिअरच्या वेळी करिअरचाच विचार केला पाहिजे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रतिपद चंद्र लेखेव म्हणजे अमावस्या झाल्यानंतर 2 दिवसांनी जो चंद्र असतो की नाही, तो तेवढीच एक चंद्रकोरेतून आपल्याला सुरू करायचंय. आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र असतो की नाही, एवढं पूर्ण विशाल आपल्याला उभं करायचंय. कशातून करायचंय, कुणी करायचंय, प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णूर विश्ववंदिता. आणि ते किती मोठं करायचंय, एवढं वर्धिष्णू म्हणजे एक्सपांड करायचंय की त्याला विश्वाचं लिमिट असलं पाहिजे. विश्व म्हणजे काय, आपण विश्व सुंदरी म्हणतो की नाही, युनिव्हर्स, मिस युनिव्हर्स कोणतरी झाली बघा ती छिल्लर म्हणून पोरगी, मानुषी छिल्लर तिचं नाव. आता आडनाव छिल्लर आहे तर मी काय करू, तिचं आडनाव छिल्लर आहे, पण ती छिल्लर पण विश्व सुंदरी झाली. आता विश्व म्हणजे काय, विश्व ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन्स युनिव्हर्स. महाराजांनी स्वराज्य सुरू केलं पुण्यातून, हे पुणे महाराष्ट्रामध्ये येतं, महाराष्ट्र भारतामध्ये, भारत आशिया खंडामध्ये, असे 7 खंड एकत्र केले ते पृथ्वी अर्थ, अशा अनेक पृथ्वी एकत्र केल्या तर एक जग तयार होतं, दॅट इज कॉल्ड एस वर्ल्ड. असे अनेक वर्ल्ड तयार केले तर एक तयार होती गॅलेक्सी. अशा अनेक गॅलेक्सी आकाशगंगा तयार केल्या, एक युनिव्हर्स तयार होतं. आणि हे शिवाजी तुला राज्य किती मोठं करायचंय, अख्ख्या विश्वात तुझं नाव झालं पाहिजे, याला म्हणतात आयुष्याचं मिशन. आणि हाय काय, काहीच नाही, प्रतिपदेच्या चंद्रापासून शून्यातून सुरू करायचंय. म्हणून गरिबांच्या मुलांना कायम स्कोप आहे, लक्षात ठेवा. जो जेवढ्या गरिबीत जगलेला आहे त्यांनी तेवढंच पुढे यश मिळवलेलं आहे, कारण त्यांनी निगेटिव्ह प्रवास बघितलेला असतो. आणि आज शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्रात होत नाही, फक्त भारतात होत नाही, अमेरिकेसारख्या देशातल्या त्या टाइम्स स्क्वेअर चौकांमध्ये पण होती, आणि जगातल्या 111 देशांमध्ये जयंती होणारा एकमेव माणूस छत्रपती शिवाजी महाराज. हिटलरची होत नाही, सिकंदरची होत नाही, अलेक्झांडरची होत नाही, शिवाजी महाराजांची का होते, कारण त्यांनी जसं स्वतःचं आयुष्य घडवलं, इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांचं सुद्धा आयुष्य एवढं चांगलं घडवलं की आज या भारताची जी इंच इंच भूमी आपल्या नावारती आहे ना, ते सगळे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे. यात आपल्या नावावर 7-12 सुद्धा नसता, आपण दिव्यात राहिलो नसतो, आणि राहिलो असतो तर आपली नावं वेगळीच असती, आपल्याला आडनावं पण वेगळी मिळाली असती. आणि म्हणून तुम्ही मंदिरात जात असताल किंवा जात नसताल, एक तुमच्या आई वडिलांच्या पायात तुम्ही पडलं पाहिजे, आणि दुसरं घरात शिवाजी महाराजांचा फोटो असला पाहिजे. कारण हा माणूस नसता तर या देशाचा जगाचा इतिहास आम्हाला पाहायला मिळाला नसता. आज माझ्या अंगावर भगवा ड्रेस नसता आणि तुमच्या कपड्यावर टीका नसता, हे लक्षात घ्या. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे हे उपकार, आणि ते काय फक्त एका जातीपुरते उपकार नाही आहेत, एका प्रांतापुरते उपकार नाही आहेत, एका भाषेपुरते उपकार नाही आहेत. आज आम्ही जे काशी विश्वेश्वराचं मंदिर बघतोय, त्याची वीट ना वीट, त्याचा दगड ना दगड छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पैशातून उभा राहिलेला आहे. म्हणून काशी वाचवणे, काशीचे ते वैभव वाचवणं, हे सुद्धा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे, नाहीतर तिथे सुद्धा रूपांतर झालं असतं वेगळ्याच गोष्टीमध्ये. मग हे शिवाजी महाराज एवढ्या फ्रंटवरती लढतात कसे, सामाजिक क्षेत्रामध्ये लढतात, युद्धाच्या क्षेत्रावरती लढतात, कौटुंबिक क्षेत्रामध्ये लढतात, भाषिक प्रश्नामध्ये लढतात, एवढं सगळं या माणसाला का जमतं, तर त्यांच्या मिशन स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट अत्यंत क्लिअर आहे की तुम्हाला महाराष्ट्रापुरतं राहायचं नाही, तुम्हाला भारतापुरतं राहायचं नाही, तुम्हाला विश्वाच्या लेवलला काम करायचं. आणि तेवढं मोठं ध्येय प्राप्त करत असताना तिसरी लाईन त्याच्यामध्ये, मुद्रा भद्राय राजते, तुमचं राज्य मराठ्यांचं राज्य नसेल, तुमचं राज्य भोसल्यांचं राज्य नसेल,
तुमचं राज्य फक्त मराठी माणसाचं नसेल, तुमचं राज्य सर्वसामान्य रयतेचं असेल, ही पण त्याच्यातली अट आहे. मुद्रा भद्राय राजते, भद्राय म्हणजे कल्याण करणे, सर्वसामान्य उपेक्षित शोषित वंचित अशा सगळ्या माणसांचं कल्याण करणं ही तुमची जबाबदारी आहे. स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे या उपेक्षित शोषित लोकांना न्याय दिला पाहिजे. आणि या मिशन स्टेटमेंटला घेऊन भगवा झेंडा सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आपलं स्वराज्याचं कामकाज सुरू केलं. ज्याच्या आयुष्यामध्ये जेवढं मोठं ध्येय तेवढी त्याला मॅनेजमेंटची गरज लागते. ज्या लोकांना मॅनेजमेंटची गरज लागत नाही याचा अर्थ त्याच्या आयुष्यात कमवण्यासारखं काही नाही. जे लोक पाराव निवांत बसलेले असतात समजायचं यांना काही कमवायचं नाही. ते नुसतेच पाराव बसून गप्पा मारत असतात, ह्याची मुलगी पळून गेली, ह्याचा पोरगा नापास झाला, ह्याचं घर पडलं, अरे तुझं आयुष्य मोकळं पडलं त्याचं काय. पण ह्याला तो विचार करायला वेळ नसतो. त्यांच्या आयुष्यात ध्येय नाही, ते पूर्वी पारावर बसायचे, आता ते फेसबुकवर बसतात, ते व्हॉट्सअपवर बसतात आणि 8-8 तास आपला टाइमपास करतात. त्यातले राहिलेले अर्धे लोक टीव्ही समोर बसतात. तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर आयुष्यामध्ये दोन गोष्टीपासून खूप लांब राहायला पाहिजे. एक म्हणजे टीव्ही. वेन टीव्ही वॉज इन्व्हेंटेड इट वॉज कॉल्ड एज इडियट बॉक्स. टीव्हीचं मूळ नाव आहे इडियट बॉक्स. आणि त्या इडियट बॉक्स समोर बसेल तो हुशार कसा होईल? लक्षात ठेवा, जो लोक टीव्ही देखते हैं वो टीव्ही में कभी नहीं आते, और जो कभी टीव्ही नहीं देखते है वही लोग टीव्ही में घुस जाते हैं. तो तुमको टीव्ही देखना है या टीव्ही में घुसना है, तो तुम फैसला तुम करो. आपण टीव्ही समोर बसायचं तर टीव्ही लोकांनी आपल्याला बघितलं पाहिजे हे आपण याचा निर्णय घेतला पाहिजे. मोबाईल हे अत्यंत घातक रसायन आहे, ते चांगल्या कामासाठी जन्माला आणले पण ते ब्रह्मराक्षस म्हणून आपल्यावर उलटलेले आहे. लोक सकाळपासून रात्रीपर्यंत कानाला फोन लावूनच असतात. लक्षात ठेवा, जो जास्त फोनवर बोलतो तो माणूस बिनकामाचा असतो, बिनकामाचा, पक्का बिनकामाचा. काही नाही, ते स्वतःच कोणाला तरी मिस कॉल देतं आणि परत सांगतो हो मी एका कार्यक्रमामध्ये, नंतर फोन करतो. तुला कोणी सांगितलं होतं का मिस कॉल द्यायला? ते देतो. काही काही लोक 3-3 फोन घेऊन फिरतात, एकही कामाचा फोन नसतोय. उगा डबरी डबरी फोन घेऊन, अरे एकाच मोबाईलमध्ये एवढे कार्ड बसतात आणि एवढे नंबर तुला का पाहिजेत? ज्याच्याकडे दोन नंबर असतात तो माणूस एक नंबरचा नसतो, हे तुम्ही समजून घ्या. नंबर माणूस कधी बदलतो मोबाईलचा? कोणाचे तरी पैसे बुडवले असतील तर बुडवतो. म्हणजे एखादा माणूस प्रामाणिक आहे, तुम्ही कसं त्याला ओळखू शकता? त्याला विचारायचं तुझं सिम कार्ड किती वर्ष जुनं आहे. तो जो म्हणला 10 वर्ष जुनं आहे तर समजायचं प्रामाणिक माणूस आहे. तो जो म्हणला ना आत्ता 10 दिवसापूर्वी नवीन सिम कार्ड घेतलं, समजायचं हा आपल्याला टोपी टाकणार आहे. जिसका सिम कार्ड का गॅरंटी नाही उसका कॅरेक्टर का भी गॅरंटी नाही आहे. म्हणून नंबर बदलायची गरज काय? ज्याची नियत बदलत नाही त्याचा नंबर बदलत नाही. हा, त्याचा डायल नंबर एकच असतो. करू क्या डायल नंबर? एकच नंबर असला पाहिजे त्याचा. नवीन नवीन घ्यायची काही गरज नाही. शिवाजी महाराज ज्यावेळी पुण्यात येतात हे त्यांचं ध्येय धोरण सगळं ठरवून येतात. आता जर आपलं ध्येय मोठं असेल तर पहिली आपल्याला गोष्ट करावी लागेल प्राईम टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं वेळेचं व्यवस्थापन करावं लागेल आणि ते करण्यासाठी तुम्हाला डिव्हिजन ऑफ लेबर करावं लागेल. तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करायला पाहिजे. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही 8 तास शाळेमध्ये येता आणि 8 तास झोपता, बाकीचे राहिलेले 8 तास काय करता? तर याचं उत्तर प्रश्नवाचक आहे. हाच प्रश्न आपण मोठ्या माणसांना विचारला, तुम्ही 8 तास काम करता, 8 तास झोपता, राहिलेले 8 तास 24 पैकी तुम्ही काय करता? म्हणजे आम्ही कधी विचारच केला नाही याचा, कारण घराची गरजच पडलेली नाही. कामावून आला की घरी फक्त टीव्ही चालू करायची, हातपाय धुवून बसला, जेवला, झोपला, सकाळी परत कामाला गेला 8:30 लोकल पकडून. हे लटकीच चालूच आपला कार्यक्रम. 30 वर्ष सर्व्हिस केली, 20 वर्ष काय तुम्ही कमवलं? जेवढा आपला 30 वर्षाचा PM असतो तेवढा तर एखादा माणूस एका दिवसात कमवतो. मग आपण कमवलं काय? तर आपण वेळेचं गणित कधी बघितलं नाही. शिवाजी महाराजांनी हे वेळेचं गणित वयाच्या 12व्या वर्षापासून बसवलं. त्यांच्या हाताखाली 600 कर्मचारी होते. वयाच्या 12व्या वर्षी महाराजांच्या हाताखाली 600 स्टाफ होता आणि शिवाजी महाराजांकडे 8 मिनिस्टर 8 मंत्री महाराजांच्या हाताखाली होते. त्या मंत्र्यांमध्ये पेशवा असेल, सुरणीस असेल, वाघनीस असेल, सुमंत असेल, डबीर असेल, सेनापती असेल, पंडितराव असेल आणि 8वा जो आहे तो दानाध्यक्ष. दानाध्यक्ष म्हणजे चॅरिटी कमिशनर. की माझ्याकडे गोरगरीब रयत जो कोणी येईल त्याला मदत करण्यासाठी महाराजांचा सिक्रेट फंड असायचा किंवा एक मोठा फंड असायचा. हा पण फंडा लक्षात ठेवा, ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं
त्यांनी वाटत सुटलं पाहिजे, ज्याला मोठं व्हायचं त्यांनी लोकांना देत गेलं पाहिजे. जो देत जातो जातो, जो जमा करतो तो इतिहास जमा होतो. महाराष्ट्राचे एक माजी मंत्री आज जेलमध्ये आहे, जमा करत गेले, जमा करत गेले. म्हणून जमा करणाऱ्यांचा इतिहास निर्माण होत नाही, वाटणाऱ्यांचा इतिहास निर्माण होतो. आणि म्हणून वाटायला शिकलं पाहिजे. आपण म्हणून आमच्याकडे काय वाटायला, तुम्ही लोकांना प्रेम वाटू शकता, तुम्ही लोकांना आपुलकीची भावना वाटू शकता. तुमच्या घरी काही नसेल तरी लक्षात ठेवा, रामाने इतर कोणाच्या घरी जेवला की नाही जेवला मला माहित नाही, पण त्याच रामाने शबरीची बोरं पण खाल्लेली आहेत. आणि म्हणून तुमच्याकडे काही नाही याचं भांडवल न करता तुमच्याकडे जे आहे. अर्धा कप चहा पाजायला किती वेळ लागतो, किती खर्च येतो, त्याच्यासाठी पण लोक म्हणतात पुढच्या वेळी चहाला या. तर एवढा महाग आहे का चहा? बरं, मग तुम्ही जर एवढे कंजूशी करत असताल तर तुम्ही माणसं कशी जोडू शकता? ज्याला आयुष्य घडवायचंय, ज्याला मोठं व्हायचंय, त्यांनी माणसं जोडली पाहिजेत. आणि माणसं जोडायला काय लागतं लागते? महाराजांचं म्हणणं काय, मॅनेजिंग मेन विथ टी. या देशात चहा फेमस आहे. आणि या देशामध्ये जर तुम्ही एखाद्याला चहा पाजला तर तृप्त आत्म्याने तो घरी जातो, पण त्याला जर चहा नाही पाजला ना, अख्ख्या गावभर देवगावात बोंबल फिरतो. साहेबांच्या ऑफिसला एक तास बसलो, साधा चहा नाही मला विचारला, भांडण किती, 2 रुपयाचे, द्या ना त्याला चहा, पाजा ना. दुसरं काय पाजण्यापेक्षा हे परवडते की नाही? मग पाजा ना, कशाला कंजूशी करताय? मी यावेळी बघतो हे महाराष्ट्राचे सगळे मंत्री आहेत की नाही, त्यांच्या बंगल्यावरती त्यांनी खास माणसं ठेवलेली असतात, येणाऱ्या प्रत्येकाला चहा पाजा सुटतात. काम होऊ नाही हो, आणि हे खुळं फोटो काढून आणतो त्या बंगल्यावरचं, देवगिरीवर गेलतो, सह्याद्रीवर गेलतो आणि चहा पिऊन आलो. तू चहा प्यायला गेलतो रे बावळ्या, तुझं काम झालं का ते बोल. पण ह्याला इंटरेस्ट कशात? बाहेरून फोटो फोटो काढतो एंट्री मारताना सह्याद्रीवर, हा देवगिरीवर. अरे तुझं गेलं सगळं डाबऱ्यात, तू कामासाठी गेलं तर ते काम झालं का तुझं? म्हणजे मुख्यमंत्री बसलेले असतात असे खुर्ची घेऊन, लाईनशीर प्रेस कॉन्फरन्स त्यांची चालू असते, सगळ्या कार्यकर्त्यांवर शिष्टमंडळ, हा पाठीमागून जातो आणि साहेब चहा पाहिजे का असं विचारतो, तेवढे त्याचा मित्र फोटो काढतो आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपला टाकतो मुख्यमंत्र्यावर चर्चा करताना. कारण त्याची अशी चर्चा असते कानात उभं राहून, म्हणजे आम्हाला आकर्षण असलं आणि लोकांना कळतं बरं का, खरा फोटो खोटा फोटो असं मध्येच मुंडकं घालायचं. कोणाचा तरी सत्कार झाला असतो हा मध्येच उगवतो. आणि साहेबांचा सत्कार करताना, साहेब तुझा सत्कार घेतील का? आणि तुझा सत्कार त्यांनी घेतला ते साहेब राहतील का? लगेच पेपरला फोटो येतील ना की अमुक अमुक गुंड यांच्या स्टेजवर, झाले त्यांचे आबरू नुकसान. म्हणून माणसं जोडणे आयुष्यामध्ये हे गणित पहिलं समजून घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्यामधले 50% प्रश्न हे माणसं तोडल्याने निर्माण होतात आणि आपल्या आयुष्यातले 100% प्रश्न माणसं जोडल्याने संपतात. म्हणून तुमच्या खिशात पैसे असतील नसतील, तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल नसेल, तुमच्याकडे ज्ञान असेल नसेल, पण तुमच्याकडे जर योग्य माणसं असतील तर तुम्ही जगात काही करू शकता. म्हणून तुमच्यासोबत टीम पाहिजे, तुमच्यासोबत माणसं पाहिजे. अर्जुनाकडे काय होतं? 5 भाऊ, छोटस सैन्य, पण कौरवांची जिरली की नाही? फक्त एक माणूस त्यांच्या सोबत होता आणि त्या माणसाने पण काय सांगितलं, मी चक्र हातात घेणार नाही, मी कुठलाही मिसाईल चालवणार नाही, मी रणगाडा पण चालू करणार नाही, मी बंदूक पण चालवणार नाही, मी फक्त तुला गाईड करील, मी तुझ्या पुढे आहे, तुला मी गाईड करील कुठं काय करायचं एवढंच करेल. दुर्योधन म्हणला, असा माणूस मला कशाला पाहिजे जो मिसाईल पण चालवणार नाही म्हणतो, बॉम्ब पण फोडणार नाही म्हणतो, तो म्हणला नको नको, हा माणूस नको, आपल्याला सैन्य पाहिजे. निर्णय काय झाला? दुर्योधनाचं दुप्पट सैन्य असताना भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा असे रथी महारथी असताना कौरवांच्या पक्षामधला एकही माणूस शिल्लक राहिला नाही आणि पांडवांच्या पक्षातला एकही माणूस मेला नाही. कारण का? योग्य माणूस जोडला पाहिजे आयुष्यामध्ये जो तुम्हाला दिशा दाखवू शकतो. और तभी अच्छे दिन आने वाले, अगर आज मी अच्छा होगा तो अच्छे दिन आने वाले है. मुझे लगता है दिवा गाव को अच्छा दिन आने वाला है, आज ये शुरुआत हुआ है. माणसं चांगली पाहिजेत, त्यांचे विचार चांगले पाहिजेत. आमची स्पर्धा शेजाऱ्याची असते, लक्षात ठेवा, शेजाऱ्याची स्पर्धा नाही केली पाहिजे. आमची स्पर्धा डायरेक्ट डोनाल्ड ट्रम्प, तात्या पाटील यांच्याशी असली पाहिजे की त्याच्या घराला सोन्याच्या भिंती आहेत ना, माझ्या कौलं सोन्याची कशी नसणार मी पण बघतो. आणि तसं म्हणून उद्योजक व्हायला पाहिजे. आम्ही तसं करत नाही, आम्ही म्हणतो नाही हो तो आपले को जमण्यावाला नाही, त्याने केलं आपल्याला तसं जमेल. मग उसळ खा, तू पंचामृत खा, तू व्यायाम कर, तू योगा कर, तुला अशक्य काहीच नाही. देर इज नथिंग इम्पॉसिबल टू एव्हरी मॅन. प्रत्येक माणसाला आयुष्यात करण्यासारखं बरंच काय, फक्त त्यांनी मनाव घेतलं पाहिजे की मला हे करायचंय.
करता येतं, सगळं काय करता येतं. मग महाराजांना एवढं मोठं ध्येय प्राप्त करायचंय, पुण्यापासून सुरुवात करून फार विश्ववंदित व्हायचंय, एकट्याने खेळ होईल का? म्हणून महाराजांनी वयाच्या 12 वर्षी 8 मंत्री ठेवले आणि 600 कर्मचारी ठेवले आणि या मंत्र्यांना 30 विषय, 12 महाल 18 कारखाने. म्हणजे काय? 18 कारखाने म्हणजे 18 प्रोडक्शन इंडस्ट्रीज आणि 12 सर्व्हिस इंडस्ट्रीज असे 30 डिपार्टमेंट सांभाळायला 600 लोक आणि त्यांचं नेतृत्व करायला 8 मंत्री आणि या 8 मंत्र्यांना गाईड करायला जो बॉस आहे शिवाजी द बॉस, त्या बॉसचं वय फक्त 12. म्हणून तुम्हाला तुमचं करिअरचा ट्रॅक वयाच्या 12 वर्षापर्यंत कळला पाहिजे. जर तुम्हाला तुमचं करिअरचा कल 12 वर्षापर्यंत कळला नाही, तुमचे 12 वाजणार आहेत आणि पालकाचे सुद्धा वाजणार आहेत. म्हणून लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसले पाहिजे. उगस पोरांना मारून मारून ट्युशनला पाठवू नका. एरको डॉक्टर बनने का है, इतना पढ़ने का है. वो डॉक्टर नहीं होएगा, वो पेशेंट होएगा. हाँ, इतना पढ़ने का कोई जरूरत नहीं है. हाँ, त्याला इंजिनियर करायच्या चक्कर मध्ये तो गौंडी सुद्धा होणार नाही. हाँ, त्याला जे आवडतं त्याला ते शिकू द्या. आमचा एक मित्र आहे कोकणातला, गौऱ्या एक्सपोर्ट करतो ऑस्ट्रेलियाला, वर्षाला 84 लाख रुपये उत्पन्न आहे. गौऱ्या गाईचं शेण एक्सपोर्ट करतो तिकडे मच्छर पळवण्यासाठी ऑस्ट्रेलियात. गुड नाईट लावत नाहीत, बाकीचं लावत नाहीत, गौरीचं एक खान छोटासा तुकडा घेतात आणि तो पेटवतात आणि रात्रभर तो धूर घरात राहिला की मच्छर येत नाहीत. शिकलेले लोक गौरीचा धूर वापरतात आणि आमचे अडाण लोक गुड नाईट लावतात. यांची नाईट बॅडच होणार आहे. कारण तुम्ही जो ऑक्सिजन घेणार आहे त्या ऑक्सिजन मध्ये जर केमिकल मिक्स झालं तर तुमच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न. म्हणून सांगतो हे युरोपवाले लोक बदमाश आहेत, तुम्हाला फिरवून आणतात. असं म्हणजे ते गणपती आणि कार्तिक स्वामीची कॉम्पिटिशन लागली की पहिलं जग कोण फिरून येतो, तर कार्तिक स्वामी त्याचं वाहन होतं मोर पिकॉक, त्याच्यावर तो बसला, म्हणजे फायटर प्लेन सारखंच असेल ते, असं उडालन फर करून अख्खी पृथ्वी फिरून आला. गणपती जागेवर उभा होता, ते म्हणले अरे मी फिरून आलो, तू अजून सुरुवात नाही केली. म्हणले नाही, माझं पृथ्वी फिरून झाली, मी आई वडिलांना एक फेरी मारली, मी अख्खं जग जिंकलं. गणपती जिंकले की नाही तिथे? लॉजिकची गोष्ट आहे की नाही? आता हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपल्याला शिकवलं, पण आपण आत्मसात आणलं का? पूर्वी कधीही राजगड पडलेला नाही, लक्षात ठेवा. आणि महाराजांनी जिथे जिथे राजधानी बनवली तिथे बाले किल्ला असतो. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यात आणखी एक वर किल्ला, म्हणजे डबल फ्लोअर. पहिला किल्ला पडला तर आतमध्ये दुसरा एक किल्ला असतो, त्याला बाल ए किल्ला. बाल म्हणजे उंच, म्हणजे डोक्यावर केस कसे सगळ्यात उंच आहेत तसं सगळ्यात उंच असलेला बाल ए किल्ला, दॅट इज बाले किल्ला. राजधानी बनवायची म्हणजे त्याला बाले किल्ला पाहिजे. कारण एक किल्ला जर म्हणजे खालची तटबंदी जर पडली तर वरची तडबंदी पडसपर्यंत दुसऱ्या किल्ल्यावर सैन्य पाठवता येईल. बॅकअपची व्यवस्था असली पाहिजे. म्हणून सिंहगड किल्ला राजधानी बनली नाही, लक्षात घ्या. किंवा इतर किल्ले बनले नाही, राजगड का बनला? राजगडला बाले किल्ला आहे आणि म्हणून शिवाजी महाराज इथे 27 वर्ष राहिले. आपल्या आयुष्याचा सगळा मोठा काळ शिवाजी महाराजांनी 27 वर्ष त्या राजगड किल्ल्यावरती घालवलेला आहे. महाराजांनी स्वतः बांधलेला चित्र काढलेला किल्ला आणि त्याच्यात महाराज स्वतः राहिलेले आहेत. असे किती इंजिनियर असतील बरं की ज्यांनी स्वतः चित्र काढलं, स्वतः घर बांधलं, ते त्याच्यात राहिले. बिल्डरचं सोडून द्या, बिल्डर दुसऱ्याला घर बांधून देतो. इथे स्वतःचा किल्ला स्वतः बांधणं आणि ते स्वतः राहणं, हे महाराजांचं युनिकनेस आपण समजून घेतलं पाहिजे. हे महाराजांना एवढं सगळं का जमतं? तर महाराजांना जे 5 वर्षामध्ये 30 विषय शिकवले त्याचा आवाका मोठा आहे. म्हणून महाराजांची ग्रास्पिंग पॉवर हा सुद्धा जगाच्या संशोधनाचा विषय आहे. म्हणजे आइन्स्टाईनचा IQ, एडिसनचा IQ, न्यूटनचा IQ इज इक्वल टू शिवाजी महाराजांचा IQ असं मला बऱ्याचदा सांगायला आवडतं. म्हणजे A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C हे जर असेल तर आइन्स्टाईन प्लस एडिसन प्लस न्यूटन इज इक्वल टू 1 शिवाजी, एवढा मोठा ब्रेन स्कॅन शिवाजी महाराजांचा आवाका. तो कसा ते तुम्हाला पुराव्यासकट सांगतो. वयाच्या 12 वर्षी महाराजांकडे 8 मंत्री 600 कर्मचारी आहेत. वयाच्या 50 वर्षी महाराजांकडे मंत्री 8च आहेत पण कर्मचारी 3 लाख आहेत. 3 लाख कर्मचारी इक्वल टू 8 मंत्री आणि 8 मंत्री इज इक्वल टू शिवाजी महाराज. म्हणजे 3 लाख लोकांचा मेंदू इक्वल टू 1 माणसाचा मेंदू आहे की नाही? आइन्स्टाईन एडिसन न्यूटन इज इक्वल टू शिवाजी, बरोबर. पैशाच्या बाबतीत बघूया आपण. 12 वर्षी महाराजांकडे किती पैसे होते? 36,000 रुपये फक्त. आता वयाच्या 50 वर्षी महाराजांकडे किती पैसे?
3,48,000 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न आहे महाराजांचं इन्कम 3,48,000 करोड रुपये महाराजांकडे 3,00,000 घोडी होती एक घोडा 1 कोटी 1.5 कोटीचा पकडा म्हणजे आजच्या 3,00,000 मर्सिडीज एका वेळी दारात उभा करणारा जगातला भव्य दिव्य श्रीमंत उद्योजक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक मर्सिडीज घ्यायला माणसं आयुष्य जात आहे इथे 3,00,000 मर्सिडीजचा ताप आहे याला म्हणतात श्रीमंत योगी म्हणून जे टाटा बिर्ला जमलं नाही अंबानीला जमलं नाही ते बाबा रामदेवनं 10 वर्षात करून दाखवलं आता ते फोपशाही यादीत 8व्या नंबरला आहे जगाच्या फोपशाही यादीत 80,000 कोटीचा त्यांचा बिझनेस आहे 80,000 करोड कशाला म्हणतात आम्हाला 80,000 रुपये माहिती आहे पुढचे करोड माहिती आहेत 500 प्रोडक्ट आहेत त्यांचे केसाच्या मालिश पासून ते बुटाच्या पॉलिश पर्यंत उतरलेले हा हिंदुस्थान युनिलिव्हरची लिव्हरच काढून टाकली कोलगेटचं गेटच पाडून टाकलेलं आहे नेस्लेचा जो घरट्यातला जो पक्षी होता की नाही तो नेस्लेचा पक्षीच उडून गेलेला आहे खतरनाक काम आहे म्हणून शिवाजी महाराज व्यवस्थित समजले ना आमची मुलं एवढी मोठी होऊ शकतात शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये 111 किल्ले बांधलेले आहेत एक एक किल्ला 2-2, 4-4, 6-6 एकराचा आहे जे ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला 1200 एकरचा आहे आणि महाराजांचे सगळे किल्ले हिल स्टेशन आहेत म्हणजे तुम्ही लोणावळ्यात जमीन घ्यायला जा तुम्हाला भाव कळेल तुम्ही माथेरानला जमीन घ्यायला जा तुम्हाला भाव कळेल 20 लाख रुपये गुंठ्याच्या खाली नाही म्हणजे किमान एकरी भाव 8 करोड रुपये आणि महाराजांचा रायगड किती आहे 1200 एकरचा आहे एक अख्खं एअरपोर्ट बनू शकतं एवढा मोठा किल्ला आहे आणि ज्या रोहिडेश्वरावरती रायरेश्वरावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते मंदिर बघितले का तुम्ही कधी बघितलं नसेल मुंडे साहेब या तरुण कार्यकर्त्यांना घेऊन जा ज्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना वर्ल्ड ट्रेड सेंटर करायचं होतं आणि त्या रायरेश्वराचं पठार केवढं मोठं माहितीये का 2700 हेक्टर म्हणजे जगातलं सगळ्यात उंच 4000 फूट उंचीवरचं सगळ्यात मोठं शहर आणि ते पण आता दुबईने जे केलं ना ते 350 वर्षापूर्वी करायचं आपल्या शिवाजी महाराजांच्या डोक्यात होतं नाही तर शपथ घ्यायला मंदिर हजार होती रायरेश्वरच कशाला पाहिजे होतं तर हे त्याच्या मागचं विजन आहे की आम्ही कुठून सुरुवात केली पाहिजे 2700 हेक्टर म्हणजे झालं किती तुम्ही 4 दिवस फिरले तरी पूर्ण होणार नाही घेरा तो एवढं मोठं ते अंतर आहे हे महाराजांचं विजन आहे की फक्त दर्शनाला गेले नाही किंवा नुसतंच लोक एवढी येणार ते थांबायचं कुठे एवढ्या लोकांनी हजारो लोक आले ते महाराजांच्या शपथविधीला आणि शपथविधीला एवढे लोक आल्यानंतर महाराज काही गप असतात का बरोबर महाराजांनी मार्केटिंग करून घेतलं आता एवढे लोक आल्यानंतर ते गाभ्यारामध्ये जायचं आणि शंकराच्या पिंडीवरती आपण काय करतो शिवरात्रीला फक्त दूधच ओततो ना बाकीचे सगळे लोक दूधच घेऊन आलते महाराजांनी तिथं करंगळीच कापली लोकांनी झालं काय झालं काय झालं म्हणले काय नाही जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर याच्या पुढे तुम्हाला रक्त सांडायची तयारी ठेवली पाहिजे आणि जिथे तुमचा घाम गळेल तिथे हा शिवाजी रक्त सांडायला तयार असेल आज का तुम्ही माझ्या सोबत यस आम्ही आहोत तुमच्या सोबत आणि 1200 पोरांना घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्य सुरू केलं म्हणून सांगतो लोकांमध्ये या लोकांना भेटा मतभेद होतील हो पण जिथे जुळेल विचार तिथे तर पुढे जाऊ आपण नवरा बायकोचे काही 100% विचार जुळतात का पण आयुष्यभर ते संसार करतात ना आणि लोकांचं थोडंफार दुष्पूस झालं की ते कोर्टात जातात झालं तुमचं आयुष्य संपलं ना कशाला भानगडी करायच्या जेवढं जमेल एकमेकाचं तेवढं तर आपण ऍडजस्ट करू सगळ्यांचं सगळ्यांना सगळं पटेल असं काही नसतं जे पटेल ते सोबत घेऊ म्हणून गुजराती लोकांचे आडनावच पटेल आहे पटेल जेवढे सोबत तेवढं त्याचं भलं पटेल आपल्याकडे पाटील तिकडे पटेल हा पाटील ते पटेल असं आहे म्हणून मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्र हे समीकरण असं गणित येतं महाराज का मोठे होणार आहेत मी तुम्हाला सांगतो महाराजांची संपत्ती काय 111 किल्ले स्वतः बांधलेत आणि जिंकलेले किल्ले 422 आहेत एक एक किल्ला जर तुम्ही 5-5000 कोटीचा जरी पकडला तरी 422 गुणिले 5000 कोटी एवढं तर शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं व्हॅल्युएशन आहे कारण सगळे किल्ले हिल स्टेशन आहेत एकही किल्ला जमिनीवरचा नाहीये 4000 फूट उंचीवरचे आहेत आता हाय हिल स्टेशनला किती कॉस्ट असते तुम्ही बघू शकता रोहितजी काही पाहुणे आलेले तर म्हणजे मित्र असतील बघून घ्या त्यांना पुढे बोलवा या काळात शिवाजी महाराजांकडे 700 व्यापार करणारी जहाज होती म्हणजे आता जे लोक जातात ना दुबई मस्कत इकडे तिकडे असे 700 जहाज शिवाजी महाराजांकडे होती
अगदी शिवाजी महाराजांची श्रीमंती जर समजायची म्हणली, यशाची पातळी समजायची म्हणली, शिवाजी महाराजांचं यश बघायचं म्हटलं तर आणखी एक पातळी आहे. शिवाजी महाराजांकडे तीन तलवारी होत्या, एक तुळजा, एक जगदंबा आणि तिसरी भवानी तलवार. अशा तीन तलवारी शिवाजी महाराजकडे होत्या. एका तलवारीची किंमत आजची आहे 7,20,00,000 रुपये. अशा तीन तलवारी शिवाजी महाराजांकडे, म्हणजे 21,60,00,000 नुसत्या कमरेला तलवारी बाळगणार हा माणूस आहे. याची श्रीमंती कशी असेल, यश कसं असेल, लोक कशी जोडली असतील, पराक्रम कसा असेल, याचा आपण अंदाज घेतला पाहिजे. ज्या सिंहासनावर बसून महाराजांनी राज्याभिषेक केला ते 32 मणाचं आहे. 32 मण म्हणजे किती, 1280 किलो आहे. 1 किलोचा भाव आहे 30,00,000 रुपये. आपल्याला तोळे माहीत असतील, 1 किलोतलं गणित आहे. 1 तोळा म्हणजे 40 किलो. असं 1280 किलोचं सोनं आहे सिंहासनाला, आणि हिरे माणिक पाचू वगैरे पकडले तर 4,500 कोटीचं सोनं आणि 5,500 कोटीचे हिरे माणिक, 10,000 कोटीच्या सिंहासनावर बसलेला आपला हा राजा आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून त्यांचं हे मॅनेजमेंट शिकलं पाहिजे. माणसं कशी जवळ करायची, पैसे कसे कमवायचे, यश कसं कमवायचं, हे सगळं आपण शिकलं पाहिजे. आणि हे कधी शक्य होईल, जर आम्हाला आमच्या आयुष्यात डिसिप्लिन असेल तर, आणि आमच्या आयुष्यात शिस्त पाळली तर आम्ही मोठे होऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय डिसिप्लिन? व्हेन युअर टीचर इज आस्किंग फॉर होमवर्क, यू आर डुईंग द होमवर्क, that is not a discipline. Even though he is not asking, then also your homework is completed, then you can call yourself as a disciplined student. आपला मालक काम करायला सांगतोय तेवढंच काम करतो, त्याला शिस्त म्हणत नाही. साहेब गैरहजर असले तरी जो माणूस त्याच निष्ठेनं काम करतो त्याला म्हणतात शिस्त. आणि महाराजांकडे अशी शिस्तीनं काम करणारी माणसं आहेत. कुठलंही राष्ट्र मोठं कधी होतं, त्या नागरिकांना शिस्त असेल तर. चालत्या गाडीतून कचरा फेकायचा नसतो, कचरा रस्त्यावर टाकायचा नसतो, कचरा जळायचा नसतो, पाणी वाया घालवायचं नसतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी जे राष्ट्र बाळगतं, त्याची काळजी घेतं, ती राष्ट्र मोठी होतात. तुम्ही जपानमध्ये गेले तर तुम्हाला असे रस्त्यावर कचरा टाकणारे सापडणार नाहीत, नळ चालू असलेले दिसणार नाहीत. आमचा एक मित्र जपान फिरायला गेला आणि मेट्रोमध्ये त्याची टोपी राहिली, ती पाहुण्याची टोपी राहिली म्हणून त्या माणसाने ती टोपी घेऊन, त्यांनी ते शेवटचं स्टेशन नव्हतं तरी तो उतरला आणि याला टोपी दिली. तो म्हणला अरे टोपीसाठी एवढा खटाटोप कशाला करायचा? तो म्हणला नाही नाही नाही, यू आर ए गेस्ट ऑफ माय कंट्री, आणि आमच्या देशामध्ये आलेल्या एकाही माणसाला गैरसोय झाली तर ते जपानच्या शिस्तीत बसत नाही. तो म्हणला अहो पण याच्यानंतर शेवटची ट्रेन नाही, ही शेवटचीच ट्रेन आहे. तो म्हणला आय विल वेट टिल द मॉर्निंग बट आय विल नॉट कॉम्प्रोमाइज द डिसिप्लिन ऑफ आवर कंट्री. मी सकाळपर्यंत वाट बघील दुसरी ट्रेन नसली तरी, पण मी तुमची टोपी तुम्हाला परत करणं हे माझ्या देशाच्या शिस्तीचं लक्षण आहे. असंच एक जपानमध्ये मोठी रॉबरी झाली, चोरी झाली, पोलिसांना लगेच कॉल आला, पोलिसांनी पाठलाग सुरू केला पण चोरांच्या गाड्या होत्या. शिवसेना आहे का? हा मग तुम्ही तर वाघासारखं छातीकडून पुढे झालं पाहिजे, कारण शिवाजी महाराजांचं तत्व एकच आहे, एकदाच घुसणार भगवान दिसणार. महाराजांच्या माणसांना शिस्त किती आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आता मोठी माणसं नम्रतेने मागायच बसतात, काय हरकत नाही बरं का, म्हणजे नम्रता हा गुण पण आपण शिकला पाहिजे. हा तिकीटच्या वेळी मागायला बसू नका बरं का, त्यावेळी आघाडी व्हायला पाहिजे, योग्य वेळी योग्य ठिकाणी ऍक्शन बदलले पाहिजेत आपल्या. अरे वा साहेब, तुम्ही जाता जाता हा कार्यक्रम बघून थांबलात. नक्कीच आई जगदंबेच्या कृपेने आणि जिजाऊंच्या आशीर्वादाने तुम्हाला या महाराष्ट्राची मोठी जबाबदारी या शिवभक्तांचं भलं करण्यासाठी मिळो, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असे शिवभक्त असले पाहिजेत. शिवाजी महाराजांचा कार्यक्रम म्हणल्यावर मला पत्रिकाच पाहिजे, आमंत्रण मागे असं न म्हणता कार्यक्रम कोणाचाही असो तो शिवाजी महाराज संदर्भात आहे ना, तर आम्ही त्या कार्यक्रमाला जरूर येऊ. आमच्या मित्रांनी ठेवला तरी आणि आमच्या शत्रूंनी ठेवला तरी आम्ही त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. आणि आपली संस्कृती आहे, लक्षात घ्या, राजकारण त्या आठवड्यापुरतं ठीक आहे, त्या इलेक्शनच्या दिवसापुरतं ठीक आहे, एरवी आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. मला सांगायचं शिवाजी महाराजांच्या लोकांची शिस्त. महाराजांनी सुरतेवरून जे सगळे पैसे आणले ते पैसे लोहगड किल्ल्यावर ठेवले. म्हणून म्हात्रे साहेब, राजकारणात काही पैसे कमवले तर ते घरात ठेवायचे नसतात हा सिद्धांत काही लोकांना कळला नाही, ते जेलमध्ये जाऊन बसले. घरात कशा ठेवतं सगळं, लांब ठेवायचं सगळं, सापडलं नाही पाहिजे.
सुरतेवर आलेले सगळे पैसे महाराजांनी राजगडवर न ठेवता त्यांनी लोहगड किल्ल्यावर ठेवले, आणि लोहगड किल्ला त्याला 6-7 दरवाजे आहेत, म्हणजे तो तोडणं तो किल्ला पाडणं खूप अवघड आहे, आणि अशा ठिकाणी पैसे सुरक्षित ठेवले. पण पुढे मिर्झाराजे जयसिंग चालून आला, दिलेर खान पठाण चालून आला, आणि जर आपण आग्र्याला गेलो तर मोगलांचा झटका कुठं होईल, मोगल अटॅक कुठं करतील, तर तो लोहगड किल्ल्यावर करतील. का करतील? कारण महाराजांचे पैसे कुठे? लोहगड किल्ल्यावर आहेत. माणसं फुटतात पैशासाठी फुटतात, आणि आपण जर आग्र्याला गेलो 4 महिने लागणार आहेत जायला आणि यायला, मधल्या काळात बरीच गडबड होऊ शकते, आणि म्हणून मला लोहगड किल्ल्याची सुरक्षितता तपासली पाहिजे. म्हणून महाराज जायचं होतं आग्र्याला, नगरकडे निघायचं, महाराज अचानक आले लेफ्ट मारून लोणावळ्याला. काय सांगायचं? कधी तुम्ही सांगा ना सर. येस सर. ओके ओके. जर मी आग्र्याला गेलो तर माझ्या मागे दगा फटका कुठं होईल? तर तो फक्त लोहगड किल्ल्याला होईल, कारण तिथे पैसे ठेवलेले आहेत. आणि म्हणून महाराज रात्रीच्या वेळी तिकडे गेले. ते किल्ल्याची चौकी असते की नाही, वेगवेगळे चेकपोस्ट असतात, ती पहिली चेकपोस्ट लागली, आणि त्या सगळ्यांनी आपले धनुष्यबाण बंदुका भाले वगैरे असे ताणले की मशाली पेटतायत आणि दिसतायत किल्ल्यावरती आक्रमण होणार आहे, आणि ते सगळे लोक तयार झाले की जो कोणी शत्रू असेल त्याला इथेच रोखला पाहिजे. सगळे तयारीमध्ये उभे आहेत, आणि जो पुढचा मशाल जो होता, पुढे टॉर्च घेऊन पळत होता घोड्यावरती असलेला माणूस, तो ओढत होता, थांबा थांबा नाईक थांबा, महाराज आल्यात महाराज आल्यात महाराज आल्यात. मग त्यांनी बघितलं मशालीमध्ये, अरे खरोखर महाराज आलेत. ते सगळे हत्यारं खाली ठेवली. महाराज सांगले पुढे जा आणि किल्लेदाराला हुकूम करा की खासे महाराज येत आहेत, किल्ल्याचा दरवाजा उघडा ठेवा. तो नाईक पुढे गेला, त्यांनी किल्लेदाराला हुकूम सांगितला की महाराज स्वतः येत आहेत, दरवाजा उघडा करून ठेवा. तो किल्लेदार म्हणला ठीक आहे, निरोप मिळालाय, महाराज आल्यावर बघू. आणि महाराज गेले, बघतायत तर काय, किल्ल्याचा दरवाजा उघडा पाहिजे ना, किल्ल्याचा दरवाजा बंदच होता. महाराज घोड्यावरून खाली उतरले आणि किल्ल्याला सांगले, किल्लेदार दरवाजा खोलो, दरवाजा उघडा. किल्लेदार म्हणला मी दरवाजा उघडू शकत नाही. महाराज म्हणले तू का उघडू शकत नाही? तो म्हणला ही फक्त ऑर्डर आमचा राजा देऊ शकतो. किल्लेदाराने विचारलं तुम्ही कोण आहे? तर शिवाजी महाराजांनी सांगितलं मी वेगळं सांगायची गरज आहे का, मी स्वतः शिवाजी महाराज आहे आणि मी तुला हुकूम देतोय दरवाजा उघड. तर तो विचारतो तुम्ही शिवाजी महाराजांचा पुरावा काय, आधार कार्ड आहे का तुमच्याकडे? आधार कार्ड म्हणजे तुम्ही खरे शिवाजी, याचा पुरावा काहीतरी पाहिजे ना. महाराज म्हणले आधार कार्ड घेऊनच फिरतो सोबत, दाढी आणि मिशी फक्त छत्रपतीला असते, दुसऱ्या कोणालाही स्वराज्यामध्ये दाढी मिशी ठेवण्याचा अधिकार नव्हता, आणि म्हणून ही दाढी आणि ही मिशी हे आधार कार्ड आहे, चल दरवाजा उघड. तो म्हणला 6 महिन्यात तर कुणी पण आधार कार्ड नकली बनवू शकतो, दाढी मिशी ठेवली की शिवाजी होता येते ना, मग कुणी असं करू शकतं? तुम्ही खरे शिवाजी महाराज कशावरून? महाराज म्हणले बघ मी खरा शिवाजी आहे, मी शिवाजी महाराजाचे, तू दरवाजा उघड. तो म्हणला तुम्ही खरे शिवाजी असूच शकत नाही. महाराज म्हणले का असू शकत नाही रे? म्हणले तुम्ही जर शिवाजी महाराज असता तर तुम्हाला स्वराज्याचा नियम माहीत असता. महाराज म्हणले काय नियम स्वराज्याचा? हे म्हणले आमच्या राजाने लिहून दिले आम्हाला, जर सूर्यास्त झाला तर दरवाजा किल्ल्याचा बंद करायचा, आणि तिथे कुणी जरी आला, इंद्रदेव येऊ, ब्रह्मदेव येऊ, चंद्रदेव येऊ, नरेंद्र येऊ, देवेंद्र येऊ, कोणाला पण उघडायचा नाही. एकदा किल्ल्याचा दरवाजा बंद, अंधार पडला, सूर्यास्त झाला, किल्ल्याचा दरवाजा बंद, अगदी शिवाजी राजे आले आणि शहाजी राजे आले तरी किल्ल्याचा दरवाजा उघडायचा नाही, हा आमचा स्वराज्याचा नियम आहे. महाराज म्हणले पण अरे ज्यांनी नियम बनवला, ज्यांनी स्वराज्य बनवलं, तो शिवाजी तुला सांगतोय तू दरवाजा उघड. तो म्हणला नाही उघडता येणार मला दरवाजा. महाराज म्हणले का उघडता येत नाही दरवाजा? त्यांनी सांगितलं आमच्या स्वराज्यामध्ये राजाला एक आणि प्रजेला एक असे 2 कायदे नसतात, राजाला सुद्धा एकच आणि प्रजेला सुद्धा एकच असा समान नागरी कायदा असतो. महाराज म्हणजे पण हे बघ तू मला कायदा कसा आहे हे दाखवू नको. हा नॉर्मली सरकारी कर्मचारी असे आपल्याला कात्रचे घाट दाखवत असतात, नियमात बसत नाही, हे जमत नाही, मग सांगावं लागतं नियम बदल. जर नियमात बसत नाही तर नियमात बदल कर, उपदुरुस्ती कर, उपसूचना कर, आणि मग ते स्थगन प्रस्ताव टाकून पुढचा उद्योग करून टाकूया, ते सगळं शक्य असतं. महाराज म्हणले तू दरवाजा उघड बाकी सांगू नको. तो म्हणला दरवाजा कुठल्याही किमतीत उघडला जाणार नाही. महाराज म्हणले तुला काय बक्षीस वगैरे लागेल का, चहा पाणी? ते म्हणले नाही ना अजिबात बोलू नका.
महाराजांची माणसं कॅमेरा घेऊनच फिरतात, मोबाईल घेऊन कुठं कोण काय बोलतंय काय करतायत ते शूटिंग करतात, स्टिंग ऑपरेशन होतं, डायरेक्ट किल्ल्यावर ढकलून देतात, माणूस संपला. पैसे द्यायचं बोलू नका, स्वराज्यात पैसे देणे घर चालत नाही. महाराज म्हणले मग तुला रिक्वेस्ट करू का, तू ऑर्डर देऊन तर काय ऐकत नाही, तुला विनंती करू का. हा तो म्हणला असं नम्रतेने बोला ना, नम्रतेने किती मोठी मोठी कामं होतात, तुम्ही आले की डायरेक्ट रूमबद्दल सांगितलं मी शिवाजी महाराज माझा अमुक करण तमुक कर, असं चालत नाही. तुम्ही नम्रतेने पण कधी कधी समोर जाऊ शकता. महाराज म्हणले मी अरे कर तेवढं काम, तू कसा दरवाजा उघडायचं बघून घे, मला पर्याय तर सांग. तो म्हणला एक पर्याय, आता तुम्ही रिक्वेस्ट करताय मग तुम्हाला सांगतो, एक पर्याय आहे, तुम्ही राजगड किल्ल्याला जा, तिथं महाराजांची आई राजमाता जिजाऊ राहतात आणि त्यांच्याकडे चौथा वाडा सरसुभा म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असा शिक्का आहे, त्या भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि एका कागदावर लिहून आणा की रात्री अपरात्री शिवाजी महाराज लोहगडला येण्याची शक्यता आहे, तरी सदर किल्लेदारास हुकूम की हा कागद पाहिल्याबरोबर आपत्कालीन बाब म्हणून विशेष बाब म्हणून किल्ल्याचा दरवाजा उघडावा. महाराज म्हणले हुशार दिसतोय तू, इथं लोहगड किल्ल्याचा दरवाजा उघडत नाही, तिकडं राजधानी राजगडचा दरवाजा कसा उघडला जाईल. तो म्हणतो दॅट इज युअर प्रॉब्लेम, तो दरवाजा कसा उघडायचा तो तुमचा लुकआउट आहे, त्यात मला काय खेचायचं नाही, तुम्ही तुमचं बघा. महाराज म्हणले अरे मी इथून परत राजगडला जाणार, दरवाजा तर उघडला जाणार नाही आणि मी पत्र घेऊन आलो तर सकाळ होणार. मग किल्लेदार म्हणलं प्रश्नच संपला ना राव, तुम्ही सकाळी आले महाराज असले आणि महाराज नसले याचा काय फरक पडतो, तुम्ही रयत जरी असले तुमच्यासाठी दरवाजा उघडत असणार आहे. महाराज म्हणले खूप तालमीत तयार झालेला महापठ्ठ्या दिसतोय, कायद्याने पण बदत नाही, दम देऊन पण बदत नाही, पैसेही घेत नाही, खरा तयार झालेला मावळा दिसतोय. महाराज म्हणले बघ, जर तू आता दरवाजा उघडला नाहीस तर मी तुझी गर्दन मारील, म्हणजे मी तुला ठार करेल. तो किल्लेदार सांगतो महाराज तुम्ही असं करू शकत नाही. महाराज म्हणले का करू शकत नाही, तो म्हणला महाराज तुम्ही खाली आहे मी वर आहे, मी पदावर आहे तुम्ही खाली आहे, मी किल्ल्याच्या आत आहे तुम्ही बाहेर आहे आणि तलवार काय अशी फेकून मारता येत नाही, त्यामुळे तुम्ही काही गर्दन मारू शकत नाही, हे शक्य नाही. महाराज म्हणले असं बरं, म्हणजे तू ऑर्डर पण माझी ऐकत नाही, पण लक्षात ठेव तुला एकदाच शेवटचं सांगतो, मी खरा शिवाजी राजाचे माझ्या मागे शत्रू लागलेला आहे आणि जर माझ्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर उद्या लाखो लोकांच्या संसाराची होळी होईल आणि त्याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर येईल, असं महाराजांनी म्हटलं होतं. म्हणतो महाराज तुम्ही पुढं सरकून दरवाजाला चिटकून बसा, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी हो पठ्ठ्या शिवाजी महाराजांचं नाव सांगणार नाही, पण दरवाजा मात्र उघडणार नाही. रात्रभर महाराजांना थंडीत बसवून ठेवलं, लोणावळ्यात किती थंडी असेल, महाराज वाट बघतायत सकाळ कधी होती, सकाळ झाली महाराजांनी किल्ल्याचा दरवाजा उघडला, त्या किल्लेदारांनी दरवाजा उघडला, महाराज आतमध्ये आले. तुम्ही असता आता काय केलं असतं, कमरेची तलवार काय शोपीस होती तुम्ही काढली असती, अरे माझा पगारी कर्मचारी मला रात्रभर बसवून ठेवतो दरवाजा उघडत नाही, अरे तुम्ही रात्री उशीर आले तुमच्या बायकोनी जर पहिल्या बेलमध्ये दरवाजा नाही उघडला तर तुम्ही दरवाजा लात मारता, उघड लवकर. इथं महाराजांना रात्रभर बसवून ठेवले, दरवाजा उघडल्यावर महाराज आतमध्ये आले, किल्लेदारच्या लक्षात आलं आपण रात्री चूक केलेली आहे, तो गुडघ्यावर बसला आणि सांगितलं महाराज हा किल्लेदार ही तलवार आणि ही गर्दन तुम्ही बेशक माझी गर्दन मारा, कारण रात्री स्वराज्याच्या नियमानुसार मला दरवाजा उघडता येत नव्हता पण तुम्ही रात्री ऑर्डर दिली की मी तुझी गर्दन मारतो, ही माझी गर्दन, ही माझी तलवार आणि हा किल्लेदार तुमच्या समोर. महाराजांनी तलवार फेकून दिली, त्याला गळ्याला लावलं, त्याला गळा भेट घेतली आणि सांगितलं की शाब्बास पठ्ठ्या, तुझ्यासारखी इमानदार प्रामाणिक आणि शिस्तबद्ध माणसं माझ्या स्वराज्याला लाभली, आता मला खात्री पटली की मी आग्र्याला गेलो कैदेत सापडलो तिकडे जरी मेलो औरंगजेबाला माझा किल्लाच काय, एका किल्ल्याची एक वीट सुद्धा हलवता येणार नाही, ही खात्री तुझ्यामुळे आज मला पटली. आणि मग महाराज आग्र्याला गेले म्हणून आपल्याला आश्चर्य वाटतं, महाराज 6 महिने तिकडे अडकले पण स्वराज्यामध्ये मिर्झाराजे जयसिंग 1,25,000 फौज घेऊन आणि थैल्या घेऊन पाकिटं घेऊन फिरत होता, पण तरी महाराष्ट्रातला एकही सैनिक फुटला नाही, एकही किल्लेदार फुटला नाही आणि म्हणून स्वराज्य शिल्लक राहिलं, कारण महाराजांची माणसं शिस्त पाळणारी होती, शिस्तीनं राष्ट्र मोठं होतं, शिस्तीनं स्वराज्य मोठं होतं. मुलांना तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला शिस्त पाळलीच पाहिजे, सकाळी 6 वाजता उठलंच पाहिजे,
आणि रात्री 10 वाजता झोपलंच पाहिजे. रात्री उशिरापर्यंत जागरण करायचं नाही आणि एकदम पहाटे सकाळी उठायचे, पण काही संबंध येत नाही. जो उगवता सूर्य बघतो त्याच्या आयुष्यात सूर्य उगवतो, आणि जो मावळता सूर्य बघतो त्याच्या आयुष्यात सूर्य मावळत नाही. हे तत्व लक्षात ठेवा. अभ्यास करायचा, दिवसा करायचा, रात्र झोपण्यासाठी असते, जागण्यासाठी नाही. ज्यांनी जागून अभ्यास केला त्यांनी आयुष्यात काही कमवलेलं नाही. ज्यांनी दिवसाच अभ्यास करून 30-40-50% मार्क मिळवले ते आयुष्यात खूप मोठे झालेले आहेत. मार्काच्या मागे जाऊ नका. यश मिळवायचं असेल तर कौशल्य असलं पाहिजे. तुम्हाला माहितीये बिलगेट्सची डिग्री काय? बिलगेट्स इज अ नॉट ग्रॅज्युएट. वॉरेन बफेची डिग्री माहितीये? इज नॉट ए ग्रॅज्युएट. तुम्हाला जगातले सगळे उद्योजक सांगेल, एक फिलिप नाईके सोडला तर जगातला एकही यशस्वी उद्योजक हा ग्रॅज्युएट नाही. तुम्ही शाळेत जरूर जा, पण 90च मिळाले पाहिजे, 95 मिळाले पाहिजे असा आग्रह धरू नका. जेवढी मिळतील तेवढी मार्क घ्या, वर्गात जा आणि आई वडिलांना सांगा चांगलं आम्हाला जेवण द्या. एक वेळ पुस्तक चांगलं नाही मिळत चालेल, पण ज्या ज्या आहारावर आपण पोचले जातो तो आहार चांगला सकस पाहिजे. नाहीतर लोक उगत ते मॅगी खातात, मॅगी कोल्ड्रिंक पितात, चॉकलेट खातात, काही लोक वेफर खातात. डॉक्टरकडे जाणारे श्रीमंताच्या 2 कॅटेगरी आहेत. एक वजन कमी झालं म्हणून कडके असलेले हडकुळे वजन वाढवण्यासाठी डॉक्टरने विचारलं तू काय खातो, तर आम्ही वेफर खातो. आता वेफर खाऊन खाऊन हा हडकुळच होईल ना. एक गेला जाड म्हणजे तू एवढा जाड कसा काय, काय प्रॉब्लेम आहे, तुला वजन कमी करायचे का? हो नाही वजन कमी करायचे. काय खातो? तर म्हणे फक्त बर्गरच खातो. मग बर्गर सारखाच होशील तू. मग तुम्ही स्लिम राहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात नाही शिका, आपलं वजन कंट्रोलमध्ये पाहिजे, आपलं टाइम टेबल व्यवस्थित पाहिजे आणि आपलं आयुष्याचं ध्येय आपल्याला सापडलं पाहिजे. आणि एकदा का ते ध्येय सापडलं की आपण त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. कम्युनिकेशनचं स्किल अत्यंत खतरनाक स्किल आहे, ते प्रत्येक माणसाकडे पाहिजे. तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे यांच्यामध्ये तळ झाला आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की आप इसके बाद मुगलों के खिलाफ जाएंगे नहीं ऐसा लिख के दो, याच्या पुढे तुम्ही मोगलांच्या विरोधात जाणार नाही असं लिहून द्या. शिवाजी महाराजांनी लिहून दिलं यापुढे मी मोगलांच्या विरोधात जाणार नाही, गेल्यास मला कैद करा. आणि परत महाराजांनी दिल्लीला गेले, परत आले आणि सगळं रामायण तुम्हाला माहितीये. मिर्झा जयसिंगने विचारली महाराज तुम्ही लिहून दिलत की मी परत मोगलांच्या विरोधात जाणार नाही आणि तुम्ही परत असं करता हे काही सभ्य माणसाचं लक्षण नाही. म्हणले मिर्झा राजे तुम्ही पत्र वाचलं पण नीट नाही वाचलं. कसं काय नाही वाचलं? त्या पत्रात काय लिहितं? मी मोगलांच्या विरोधात पुन्हा कारवाई करणार, फुल स्टॉप. नाही केल्यास मला कैद करा. लिहूनच दिलत. एका शब्दाचा खेळ टिंब भक्त. मी पुन्हा मोगलांच्या विरोधात कारवाई करणार नाही, इथं फुल स्टॉप पाहिजे. महाराजांनी फुल स्टॉप पुढे द्यायला लावला होता. मी पुन्हा मोगलांच्या विरोधात कारवाई करणार, नाही केल्यास अटक करा. झाला ना विषय क्लोज. म्हणून शब्दाचं कौशल्य छानपैकी असलं पाहिजे. अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आला, 4 महिने तो वाईला प्रतापगडच्या पायथ्याला राहिला, पावसाळा होता म्हणून बाहेर पडता आला नाही. पावसाळा संपल्यावर पहिलं पत्र महाराजांनी त्याला लिहिलं, खान साहेब 4 महिने पाऊस खूप होता, आपल्याला छावणीत बसून राहावं लागलं, व्यापार उद्योग सगळा थंड पडला, आता ते सगळं पावसाळा संपलाय, श्रावण महिना सुरू झालाय, कृपया आपण प्रतापगडावर यावे, मी तुम्हाला स्वर्ग सुखाचा आनंद देऊ इच्छितो. बावळ्याला कळलंच नाही की स्वर्ग दाखवतो म्हणजे काय दाखवतो, डायरेक्ट ढगातच पाठवतो. पण महाराजांचं पत्र किती शालीन होतं, आलं ना ते महाराज त्याला भेटले. अहो 10 सेकंदात कार्यक्रम करून महाराज गायब. आणि हे चातुर्य जे महाराजांचं, हे चातुर्य आपण वापरलं पाहिजे. अफजल खानाचं स्वागत करायला महाराजांकडे पैसे नव्हते, कारण 4 महिने महाराज प्रतापगडावरतीच होते आणि खाली हा वाईला होता, काही धंदा झाला नाही त्याचा पण आणि शिवाजी महाराजांना पण काही उत्पन्न नव्हतं. मग ज्यावेळी महाराजांनी पत्र पाठवलं तर म्हणलं ठीक आहे मी भेटायला तयार आहे, पण महाराज म्हणले अरे पण तुमचं स्वागत मला करायचं आहे, मोठं जंगी स्वागत करायचं आहे, त्याच्यासाठी मला मोठमोठ्या वस्तू लागणार आहेत, तर तुमच्या फौजेमध्ये जे व्यापारी आहेत की नाही, 4 महिन्यापासून त्यांचा धंदाच नाही, GST आली, नोटाबंदी आली, मग महारेरा आला, त्याच्यामुळे यांची घेराघेरी झालेली आहे आणि या व्यापाऱ्यांना जर काय पाहिजे असेल तर त्यांना पाठवून द्या किल्ल्यावरती. त्यांनी एक व्यापारी पाठवावं की नाही महाराजांना शॉपिंगसाठी, ते 10 चे 10. आता व्यापारी म्हणजे थोडी लालची जात, ते म्हणले एकाचा धंदा कशाला पाहिजे, आपण सगळेच मिळून जाऊ, सगळ्यांचा थोडा थोडा होईल. आणि हे 10 चे 10 व्यापारी प्रतापगडावर गेले. महाराजांनी सगळं बघितलं, हे बी अच्छा आहे, हे बी अच्छा आहे, हे बी अच्छा आहे, आपको क्या क्या चाहिए? महाराज म्हणले हे सब चाहिए.
कारण अफजल खानाचं स्वागत करायचं म्हणल्यावर जेवढा मोठा माणूस तेवढा मोठा बुके द्यावा लागतो, कारण त्याची भूक मोठी असते. मग ह्याचं स्वागत मला मोठं करायचंय, हे सगळं मी खरेदी केलंय. आता ही खरेदी झाली, व्यापारी हुशार असतात. खरेदी झाली साहेब, पेमेंटचं काय? पेमेंट का क्या? महाराज म्हणले पेमेंट की क्या बात आहे. आता उद्या सकाळी 11 वाजता अफजल खानाची भेट होणार, मी परत येणार. तुम्ही खालून दमून आलाय, वाई पासून एवढं चालत चालत आलाय, दमलाय. आज जेव्हा झोपा, उद्या सत्काराचा कार्यक्रम, दुपारी तुमचं पेमेंट RTGS डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर. उगा ते सोबत न्यायची गरज बिरज काही भानगड नाही, डायरेक्ट अकाउंटला पास. व्यापारी म्हणले वा वा चांगली गोष्ट आहे. तुम्ही शाकाहारी जेवणार, मांसाहारी जेवणार, काय जेवणार? तुमची सगळी व्यवस्था लावलेली आहे मस्तपैकी. आमच्याकडे कॅटरिंगवाला आहे, शाही खानसामा आहे, तो तुम्हाला पाहिजे ते जेवण बनवून देईल. आणि एक प्रतापगडावर थांबले, हेच सगळे हिरे माणिक मोती घेतले महाराजांनी. आणि अफजल खानाचा शॅमियाना एका रात्रीत, ते डेकोरेटिव्हची कला आहे बघा, एका रात्रीत तो मोठा भव्य दिव्य शॅमियाना बनवला. आणि महाराज 11 वाजता भेटायला येणार, याला 11 वाजताच बोलावला. आणि महाराज 2 वाजेपर्यंत वरून फक्त दुर्बिणीतून बघतच बसले, याचं काय चाललंय, याचं काय चाललंय, हे येणं काय बघतंय असं बघायला गेलं वर. अरे हिरे माणिक मोती पाचू, बाप रे थोबा थोबा, इतनी जागिरी इतनी अमीरी मैंने विजापूर में भी कभी नहीं देखी. महाराजांचा वकील तर आणखी बदमाश, तो लगेच त्याला पुढे सांगतो, हुजूर ये सब आपको तोहफे में देने वाले है, हे सगळं आपल्यालाच गिफ्ट मिळणार आहे. मग ह्याच्या डोक्यात तोच नाद, हे कोणाला द्यायचं? हे मित्राला देऊ, हे मैत्रीला देऊ, हे बायकोला देऊ, हे आईला देऊ, हे बहिणीला देऊ? तू जगला तर देशील ना, पण ह्याच्या डोक्यात तेच की हे कुठं कुठं लावू. महाराज आले 2 वाजता भेटायला, झालं सगळं कार्यक्रम. त्यांनी महाराजांना वार केला, महाराजांनी त्याला उत्तर दिलं, त्याचा विषय संपवला. महाराजांनी चिलखत घालणार, ते ह्यानी काही चिलखत घातलं नव्हतं, त्यामुळे महाराजांनी जशी वागणं तर फिरवली आरपार. वागणं फिरवलं, बिचवा फिरवला, पोटच फाटलं. त्याचं ते स्लिम नव्हतं त्याची बॉडी, तो खात्यापिता घरचा असल्यामुळे त्याचं पोट वगैरे सुटलेलं होतं, त्यामुळे सगळं मऊमऊ घावलं. त्यामुळे असा बिचवा फिरवला, आपण कलिंगड कसं कापतो असं 1/2, असं 1/2 त्याचे 2 पीस झाले, ते रक्ताची चिलकंडी उडली. महाराजांच्या अंगावर सगळं ते रक्त सांडलं, असं म्हणजे रणपंचमी खेळतो की नाही आपण, तसं महाराजांच्या अंगावर तोंडावर सगळं रक्त झालं. आता हे सगळं झाल्यावर महाराज लगेच 10 सेकंदात शामिन्यातून बाहेर पडले. प्रतापगडावर आल्यावर आपण असतो तर काय केलं असतं? पहिलं आपण आंघोळीला गेलो असतो, बाथरूममध्ये गेलो असतो, आंघोळ केली असते किंवा कपडे तरी बदलले असते. महाराज जे आले सनाट, जिथं ते व्यापारी दहा बसवले होते ना, डायरेक्ट त्यांच्या समोर, जसे हे रक्त वित्त बघितलं, ते म्हणले क्या हुआ, म्हणले क्या हो गया, मैं गया दोस्त बोल के मिलने को, आपके खान साहब ने कट्यार निकाली, मेरे पे पीछे वार किया, फिर मैं तो मराठा हूँ, एक तो शुरुआत करता नहीं, और किसी ने शुरुआत की तो उसका फिनिश तो करके रहता ही हूँ, शुरुआत के लिए शेवट तो कर मरत. क्या हो गया? मैंने कुछ नहीं, उन्होंने कट्यार चलाई, फिर मैंने बिछवा चलाया और उनका पेट फट गया और वो अल्लाह को प्यारे हो गए. क्या बोलते हैं? अफजल खान मर गए, मारे गए. अरे मिलने बैठो बैठो, आपका पेमेंट बाकी है, बैठो बैठो, आपका पैसा देने का है मेरे को, बैठो. खाना पीना खाया गया, चाय पियेंगे, आपका पेमेंट होने वाला है. ये उठून उभे राहिले, म्हणले हुजूर इतने बड़े आदमी से पेमेंट कोई मांगता है क्या? इतने बड़े आदमी से कोई पैसा मांगता है क्या? महाराज म्हणले लेकिन मेरी नियत पक्की है, मेरी नियत सच्ची है, मेरी नियत अच्छी है. मैंने जिसकी चीज ली है उसका रुपया ना रुपया दाम मैं चुकाऊंगा. ज्याच्याकडून मी वस्तू घेतली, मी इमानदार आहे, मी प्रामाणिक माणूस आहे. 1 रुपयाची वस्तू कोणाकडून घेतली त्याचा रुपयाना रुपयाचा हिशोब करणारा मी माणूस आहे. तुम्ही बसा, मी तुमचं पेमेंट करायला तयार आहे. ते म्हणले नाही, जे अफजल खानाचं स्वागत जंगी झालंय तेवढं पुरेस आहे, आमचं स्वागत नको. आणि त्याचा सत्कार केलाय, आमचा सत्कार झाला, आमचा वेगळा सत्कार नको. महाराज म्हणले बसा, पेमेंट करतो. नाही नाही महाराज, तुम्ही पेमेंटचं भूलूच नका, आम्हाला पेमेंट नको, आमच्याकडून ते गिफ्ट समजा. पण जसं तुम्ही अफजल खानाचं स्वागत केलं तसं आमचं मात्र करू नका, जीव तरी आमचा शिल्लक असू द्या, आम्हाला खाली सोडा. महाराज म्हणले माणसं पाठवतो सुरक्षितपणे, आणि वाईच्या तळापर्यंत पाठवलं. पैसे नसताना अफजल खानाचं स्वागत केलं, या प्रसंगातून उद्योगधंदा करायला भांडवल कसं उभं केलं जातं हे तुम्ही शिकलं पाहिजे. एका रात्रीत भांडवल उभं करून एक एवढा मोठ्या प्रसंगातून बाहेर पडता येतं, असे अनेक प्रसंग शिवचरित्र आपल्याला शिकवतं. त्याचा उपयोग करा, ते मॅनेजमेंटचं कौशल्य आपल्या आयुष्यामध्ये उपयोगात आणा. फेसबुकला आमचं पेज असतंय नामदेवराव जाधव म्हणून, ते तुम्ही लाईक करा, असे लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला बघता येतात. युट्यूबला चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा, तिथे घरी बसून
पालकांनी शिक्षकांनी आपल्या मुलांना हे वेगळे प्रोग्राम तिथे दाखवा आणि याच पोरांमधून नवीन शिवाजी घडवण्यासाठीचा प्रयत्न सुरू करा. आपल्या घरात जन्माला आलेलं एक एक मूल हे शिवाजी महाराजच आहेत असं समजून त्यांना रिस्पेक्ट द्या, कमी अभ्यास द्या, मार्कांच्या रेसमधून बाहेर काढा आणि आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं याचा आत्मविश्वास त्यांना द्या. हे शिवाजी महाराज आपल्याच घरात घडले पाहिजेत. असे 12 लाख शिवाजी आपल्याला महाराष्ट्रात घडवायचे आहेत की जे भारताचं भवितव्य बदलू शकतील. मला आज इथे रोहिदास मुंडे साहेब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बोलवलं, एवढ्या सगळ्या मुलांना नागरिकांना प्रोग्राम करण्याची संधी दिली. मी आयोजकांच्या वतीनं रोहिदासजी मुंडे साहेब यांचं वाढदिवसानिमित्त अमिष्ट चिंतन करतो. त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अडथळे कमी होत राहावेत आणि त्यांचा यशाचा रस्ता निवांत पुढे जावा अशा शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जाताना तिथे काही पुस्तकं ठेवलेली आहेत, ज्याला ज्याला जी आवडती ती तुम्ही आवर्जून घ्या आणि आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलाला डायरेक्ट सामान्य मुलगा ते असामान्य शिवाजी असं घडवण्यासाठी प्रयत्न करा. माझं व्याख्यान झाल्यानंतर इथे ना शिक्षकांचा आणि मान्यवरांचा सत्कार होणार आहे. आपण सगळ्यांनी थांबून राहा, लवकरच तो सत्काराचा कार्यक्रम संपन्न होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्दरूपी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वेगळी झाली आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी दिवाणनगरीतील सन्माननीय स्थानिक नगरसेवक यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय माजी स्थायी समिती सभापती डोंबिवली रमेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आले, त्यांचा सन्मान करू इच्छितो. मी सन्माननीय प्राध्यापक नामदेवराव जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभाशे या मान्यवरांचं स्वागत करायचं, सन्मान करायचं आहे. मायेची शाळ प्रेमाचा गुलदस्ता सन्मानाचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय तर त्यांनी स्वीकारायचे. आपण फार भाग्यवान आहात, धन्यवाद. तदनंतर शिक्षण, शिक्षण म्हणजे काय असतं? आपल्या आयुष्यातलं मिळालेलं वरदान असतं, कालोखातून उजाळात नेण्याचं ध्येय असतं, महिनतीनं त्यांना ज्ञान असतं आणि आपल्या व्यक्तीला महत्वाला लाभलेलं शक्तिशाली बलवान बल असतं. आणि म्हणून अशा शिक्षक वर्गाचं, शिक्षक वृंदाचं या ठिकाणी स्वागत करतोय आणि म्हणून त्यांची ज्यांची मी नावं घेतो सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावरांनी आपला सन्मान स्वीकारायचं आहे. यांचा सन्मान सन्माननीय नामदेवराव जाधव यांच्या हस्ते होईल. चिंतामण पांडुरंग मुंडे शिक्षक वर्ग ज्यांची ज्यांची नावं घेतोय, कृपया वेळेचं बंधन सो पटापट यायचंय. सो शीतल संदीप देसाई अगसन गावचे सुपुत्र शिक्षण एम ए बी एड इड शिक्षक प्राध्यापक ज्युनियर कॉलेज आपल्या गावचं शाळ राखताय. सुंदर असं शिक्षक, सुंदर अशी पर्सनॅलिटी. सन्माननीय चिंतामण पांडुरंग मुंडे यांचा सन्मान होतोय, आदर होतोय. सुंदर असा क्षण, सुंदर असा हा सोहळा, खूपच सुंदर. सौ शीतल संदीप देसाई यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर मदत करतोय. यांचा देखील सन्मान नामदेवरावजी सौ जास्मीन संतोष अभिमुळे सौ तुलीप महादेव रेडकर महादेव रेडकर यांनी देखील येऊन थांबायचं आहे. स्टेजवर थांबा.
आपला सुंदर फोटो रेकॉर्डला जातोय, त्यामुळे समोर पाहिजे प्रेमाचा गुंतसा, सन्मानाचा सन्मान चिन्ह आणि मायेची शांती म्हणून सन्मानित केलं जातोय. हा सन्मान शिक्षणाचा, ज्ञानाचा. सर्व तुम्ही महादेव रेडकर. श्री प्रवीण मनुकर वारदुरे. श्री प्रवीण मनुकर वारदुरे. सुगंधाचा गुलदस्ता, जिवाळ्याची शहर आणि सन्मान चिन्ह. प्रवीण मनुकर वारदुरे सन्मानपूर्वक मॅच मिळवायचं. तुषार चंद्र मात्रे. प्रिन्सिपल प्रोफेसर श्री तुषार मात्रे सर, बीकॉम बीएड इंग्लिश मॅथ्स मुंबई, एलएलबी मुंबई जीडीसी अँड पुणे, 3 इयर्स सॉफ्टवेअर डिग्री कम्प्युटर्स, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन रिसर्च प्रेसिडेंट, आदर्श कोचिंग क्लासेस दिवा. खूप चांगलं कार्य करत असतात. शिक्षणाचा वेळ असणारे मायेची शाळा, सुगंधाचा गुलदस्ता आणि सन्मानाचा सन्मान चिन्ह देऊन शिक्षक वृंदाचा सन्मान होतोय, आदर होतोय. तदनंतर सुवर्ण मारुती सराटे. सुवर्ण मारुती सराटे श्रीमती मंगल शामराव मिसाळ. श्रीमती मंगल शामराव मिसाळ, मी राजेशताईंना विनंती करतोय की सुवर्णाजींचं दिवाळीची शाळ सुखनंदा सगळ्यांना हवा असा वाटणारा गुलदस्ता आणि सन्मान चिन्ह सन्मान होतोय श्रीमती मंगल शामराव मिसाळ. श्री मुकेश हरिशंकर पांडे यांना देखील सन्मानपूर्वक मदत करतोय. आपला भाग्य आहे एवढा थोर व्यक्तिमत्वाच्या हस्ते आपलं स्वागत होतोय आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या समवेत सुंदर अशी रोषणाई, सुंदर असं व्यासपीठ, सुंदर असं स्टेज त्याने हा निर्माण केला आहे. आयोजक रोहिताजी मुंडे, अधिशीना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेची शाल परिधान करायची आहे आणि या तरुणाचा सन्मान करायचा आहे. प्रेमाचा गुणवत्ता सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. शैलास सोपान महाजन. शैलास सोपान महाजन. श्रीमती चेतकी दिनकर महात्रे. शैला सुपाण महाजन आणि श्रीमती चेतकी दिनकर मात्रे यांचा सन्मान होतोय, सत्कार होतोय आणि स्वीकारायचंय. शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी पार पडलेला आहे. सन्माननीय पत्रकार श्री सुहास शांताराम खंडागळे. मुख्यमंत्री टीम अणिजी शिंदे आणि सन्माननीय पाटील साहेब यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर निमंत्रित. पत्रकार बंधू अणिजी शिंदे
सन्मान्य वेणूची भगत यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर निमंत्रित करतोय. सन्मान्य वेणूचा भगत या ठिकाणी पत्रकार बंधू मुख्यमंत्र्यांची ही पत्रकार टीम खूप सुंदर कार्य करत असतात. सुंदर असा क्षण सुंदर असा सोहळा माईची इच्छा सुगंधाचा गुलदस्ता सन्मानाचं सन्मान जिंडण भगत यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. सन्माननीय समाजसेवक भूषण पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करतोय. मायेची इच्छा प्रेमाचा गुलदस्ता मानाचा सन्मान घेऊन या तरुणाला सन्मान केला जातोय. सन्माननीय जयसिंगजी कांबळे कृपया व्यासपीठावर यायचे. समाजसेवक पुरस्कार सन्माननीय विनोददादा भगत समाजात त्यांचं चांगली कामगिरी असते असे विनोददादा जयसिंगजी कांबळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर विवा भाषेत एक समाजसेवक लपलाय. समाजभूषण पुरस्कार त्यांना देऊ इच्छितो. सन्माननीय विजय अनंत भोईर दिवाणगिरीत लोकहितासाठी या प्रथमच पोलीस चौकी स्वतःच्या जागेत स्वतःच्या खडताळी बांधून देणारे विजय दादा. काही ठिकाणी लाईट ट्रान्सफॉर्मर अंधारातून उजळाकडे नेणारे हे विजय दादा. दिवाणगिरीत वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दिवा स्टेशन कल्याण साईडला एफओपी निवाराचे काम चालू आहे. दादांचा प्रयत्न आता तरी जागा हो निवेदन असा उपक्रम राबवणारे विजय दादा भोई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, आदर होतोय. आणि सन्माननीय समाजसेवक समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी होतोय. सुंदर साक्षर सुंदर सासवा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी साजरा होतोय. या सोहळ्याचे आपण सारे मानकरी आहात, साक्षीदार आहात. विजय दादा आपल्या भावी आयुष्यासाठी उदंड आयुष्य लावले असंच आपल्या शुभकार्य करू देत मनाचं सन्मानाचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या कार्याचा आधार होतोय. विजयाचनावर अनंत भोई यांचा सुपुत्र विजय दादा भोई यांचा सन्मान. तदनंतर या दिव्यात रत्नांत पुरस्कार मिळवणारे सन्माननीय दैनिक सागरचे विशेष प्रतिनिधी श्री सुहास शांताराम धनंगे यांचा या ठिकाणी रत्न पुरस्कार देऊन सन्मान होतोय. आम्ही यंदापासून दिव्याच्या विकासासाठी पत्रपरिषदेच्या माध्यमातून शासन दरबारी आवाज उठवणाऱ्या पत्रकारांचा दिवा रत्न पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. त्यापैकी हा सन्मान या वर्षी पहिला दिवा पुरस्कार असून आम्ही दिव्यात मागील 10 वर्ष पत्रकारांकरता करणारे दैनिक सागरचे विशेष प्रतिनिधी सुहासजी करंगे यांना हा मनाचा सन्मानाचा आदरपूर्वक सन्मान प्रदान करत आहोत. सुहास शांताराम खंडागळे शिवाजी खंडागळे यांनी कोकणचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सागरामध्ये उपसंपादक नवीन मुंबई ब्युरो चीफ आणि आता विशेष प्रतिनिधी अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या असून दिवाळीतील यातील वेद्यांचा आवाज फोडणारा शिवाजी खंडागळे असा सन्मान. धन्यवाद. विशेष आभार ग्लोबल इंग्लिश हायस्कूलचं. त्यांनी आमच्या ह्या कार्यक्रमाला आपलं सुंदर आणि भव्य असं दिव्य असं प्राठंगण दिलं
प्रांगण दिलं, त्यामुळे विशेष आभार. यशमजी विद्यालय, गणेश विद्यालय, ऑक्सफोर्ड स्कूल आणि त्यांचे विद्यार्थी शिक्षक वर्ग या ठिकाणी येऊन आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि दिव्यातील मान्यवर प्रमुख अतिथी सगळ्यांनी येऊन या सहकार्यात सहभागी झालात आणि तुमचं सहकार्य आम्हा लाख मोलाचं. या ठिकाणी अनेक मान्यवरांची नावं राहून गेली आहेत. तुम्हा सर्वांचं शाब्दिक मनपूर्वक स्वागत करतो. सन्मान्य जहां मंडळीने स्वाजी आणि शिवायचंय आपला देखील फोटो घेतला जाईल. शिक्षक वृंद, शिक्षक वृंद पुरस्कार, पुरस्कार वाले